अशोक मामाला लहानपणापासून बघते ना काम करताना तेव्हा लक्ष्मीकांत बॅकस्टेज करायचे माझी आई हिरोईन होती तेव्हा लक्ष्मीकांत आणि मच्छिंद्र कांबळे माझ्या डोक्यामध्ये अशोक सराव यशवंत ह्या गोष्टी हो ना लक्ष्मीकांत बर्डे ओके यार हे तर बहुत एकूण जादा आहे असं फर व्हायचं मला अजिबात त्यांच्याशी बोलायला आवडायचं नाही फार सलमान बरोबर काम केलं सलमान त्यावेळेला सलमान खान नव्हता संगीता बिजलने त्याचा अफेअर चाललं होतं तेव्हा लक्ष्मीकांत म्हणाले काय रे संगीता का ड्रेस पहन की आहे कि मग मला ही का साडी दिली आणि तिला का ड्रेस दिला ह्याच्यावर पण बऱ्याच आजकाल गोष्टी होतात जॉनी बाईने सांगितलं होतं की इसके साथ हुआ है अच्छा नहीं हुआ है तो जब तक वो नहीं आहे की तब तक मी शूटिंग मतलब तो नहीं सका यूनिटला संगीत ये महाराष्ट्रीन है, मराठी एक्ट्रेस है ना इस वजह से इन्होंने ये एड्रेस किया है, अगर ये आपकी हिंदी वाली एक्ट्रेस होती तो ये एड्रेस नहीं करते। च्या या नव्या भागात आ, मी स्वतः खूप एक्सायटेड आहे कारण त्यांना मी खूप वर्षापासून ओळखते खूप इंटरव्ह्यूज केलेत आणि त्यांच्या छान छान कमेंट्स मला मिळायच्या जेव्हा मी पत्रकार होते तेव्हा त्यामुळे आत्ता हा इंटरव्ह्यू करताना मला त्यांच्या खूप वेगवेगळ्या आठवणी त्यांच्याकडनं जाणून घ्यायच्या आत्ता त्यांचा राजकीय प्रवेश आहे त्याविषयी मी उत्सुक आहे विचारायला कारण त्या दरम्यान आम्ही भेटलो नाही आहे तर अशा आपल्या सगळ्यांच्या माझ्या लाडक्या प्रिया पेडे आपल्यासोबत आहेत हाय नमस्कार प्रियाजी एक मला तुमचं कौतुक वाटतं ना सिंगल पॅरेंटिंगचं सिंगल पॅरेंटिंग आज असतं ना की आज घाबरतात कदाचित बऱ्याच वेळेला मुली हे मला कसं जमेल हे मी नाही करू शकत मग बऱ्याच गोष्टी असं हा समाज माझ्याकडे कसा बोल तर याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल जेव्हा ते वाटायला आलं तेव्हा आणि आत्ता इतक्या वर्षानंतर तुम्ही हे फेस केल्यानंतर आत्ता तुम्ही जे करताय जे काम हा जो प्रवास आहे त्याविषयी ॲक्च्युली ना आता मी जेव्हा आजकाल बघते की आम्हाला ना खूप टेन्शन आलं किंवा ह्या गोष्टीचं खूप डिप्रेशनमध्ये मी गेले किंवा मला खूप फ्रस्ट्रेशन आलं या हे शब्दच कधी माहिती नव्हते लहानपणापासून एक तर एकुलती एक मुलगी असल्यामुळे आणि घराची जबाबदारी माझ्यावर फार लवकर पडली त्यामुळे डिप्रेशन फ्रस्ट्रेशन इरिटेशन असल्या गोष्टी काही माहिती नव्हत्या जे आलं आहे ना लाईफ आपल्या वाटाला ते जगायचं त्याच्यातून वाट काढून पुढे कसं जायचं हा फक्त एवढाच प्रणाली मी आतापर्यंत केलेला आहे जेव्हा मी एकटी पडले माझी आई गेली तेव्हाही मी एकटी पडले माझे वडील गेले तेव्हाही मी एकटी पडले माझी आजी गेली तेव्हाही मी तसंच झालं आणि लक्ष्मीकांत गेल्यानंतर तर सगळंच काय म्हणतो ना सगळंच मायनसमध्ये होतं फायनान्शियली आणखीन सगळ्या फॅमिलीच्या बाजूने सगळ्या बाजूने मग अशा वेळेला आपण हातपाय गळून तर चालणार नाही आहे कारण ना ती लहानपणापासून ती एक सवय झाली होती आणि बेसिकली स्वभाव ना असा म्हणतो ना आपण डगमगणारा नाही आहे किंवा चल नाही ना ओके आगे चलो ये नाही आहे ना चलो चला हे बाजूला काढा पुढे चला हे सतत करत आल्यामुळे ना मला ना हा विचार करायला वेळ नाही मिळाला की अरे मी सिंगल पॅरेंट आहे किंवा मी हां हे झालं की आता मी काय करू पुढे की पुढे माझं आयुष्य मी कसं हे करणार कारण आठ वर्ष काम बंद केलं होतं लक्ष्मीकांत गेल्यानंतर काम कशी करायची सुरुवात आपल्याला कशा प्रकारची कामं मिळणार कारण ते एक तेज निघून गेलेलं असतं ना की तुम्ही एक हिरोईन आहात किंवा त्याच्यामधून तुम्ही असे तुम्हाला मेन कॅरेक्टर मिळतील असं सेंटर कॅरेक्टर मिळण्यासारखं माझं एज राहिलं नव्हतं आता लो, लोक वयाच्या चाळीस वर्षापर्यंत पण एक आता खूप असे सब्जेक्ट आले की काम पण त्यावेळेला तो एक हेच नव्हता साधारण आता वीस वर्ष होतील ग दोन हजार ला तर तेव्हा तसं हेच नव्हतं तेव्हा आता काय करायचं पण ना मला ना ह्याच्यातून प्रणाली मली आध्यात्मिक थोडीशी असल्यामुळे मला ह्याच्यातून खूप मी लवकर सावरले गेले मला माझ्या जे काही मी प्रार्थना करते म्हण किंवा जे काही स्वामी समर्थांचं किंवा साईबाबांचं किंवा आई जगदंबेची मी जी काही उपासना केलेली आहे श त्यातून मला ना ती ऊर्जा मिळाली ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तुला मी तेच सांगितलं की मला मी हा विचार नाही केला की के, मी फक्त मार्ग शोधत गेली मी म्हंटल देवाला की मला फक्त पुढे कसं जायचा मार्ग दाखव आता कारण को, तेव्हा कोणीच नव्हतं ना बरोबर कारण घरात तुमचं कसं असतं बऱ्याच वेळेला असं होतं की नवरा गेला किंवा काय गेला त्यांना आई वडील आपल्या बरोबर असतात आपल्या घरातली माणसं कोण ना कोणती कुण बरोबर असतात माझ्यावर बेर्डे फॅमिली होती होती बिर्डे फॅमिली पण प्रत्येकाचे प्रत्येकाला हे पडलेले त्यांनी माझ्या ह्याच्यामध्ये कोणी असं इंटरफेअरन्स पटकन केलं नाही माझ्या दादा बिर्डे रवींद्र बिर्डे यांच्या मिसेस आहेत वृषाली बेनी यांच्यावर बी खूप जवळ होते तेव्हा त्यांनी मला बोलल्या की प्रिया बघ एक वर्षभरामध्ये तू तर मग बघ दुसरा जोडीदार बघायला हरकत नाही तुझं वय लहान आहे तू एकटी नाही राहू शकत अशी म्हणलं बहिणी माझा ना तो तो विचारच नाही आहे की मला मी दुसऱ्याचा विचारच नाही करू शकत आहे कारण मला आ, आ, मला माझ्या मुलांचं कसं होणार आहे की त्यांनी त्यांचं त्यांचं काही इतकी लहान मुलं पदरात असताना मी दुसरा हा विचारच नाही करू शकत तेव्हा जर थांबा मला माझं आयुष्य मा मला माझ्या मुलांचं जे काही आयुष्य मला डिझाईन करायचं आहे ते मला त्याचं व्यवस्थित हे करू दे काय करायचं तर मला तरी सुद्धा एक पाच सहा महिने त्या गोष्टींसाठी लागले आणि ला मग मी डिसिजन घेतला की मुलांना आता मी हॉस्टेलला टाकणार <laughs> कारण त्या सहा महिन्यामध्ये मी तीन तीन ती <laughs> ते <laughs> <laughs> चार चार माझ्याकडे मेड होत्या ज्या मुलांना सांभाळत होत्या त्यातली एक कलकत्त्याची होती एक यु होती एक होती मराठी कोकण कोकणातली आणखीन एक मुंबईतलीच होती माझी मुलं ना या चार चार भाषांमध्ये बोलायला लागली होती ते बघून मी म्हंटल नाही काय खरं नाहीये आणि मला भीतीच वाटायला लागली की अभिनेत्री मध्ये मध्ये भोजपुरी शब्द मध्ये मध्ये बंगाली शब्द म्हटलं बापरे नाही नाही असं काही नको घडायला एक कुठली तरी लँग्वेज आली असती तरी पण मला चाललं असतं पण चार वेगवेगळ्या भाषांमध्ये मग मराठीमध्ये भेटली जेवली खाल्ली पिल्ली म्हटलं नको आपण तुम्ही आपल्या हॉस्टेलमध्ये जा मग पुण्याला मी त्यांना हॉस्टेलला टाकलं आणि काळजावर दगड ठेवून टाकलं कारण माझी पोरगी अगदीच चार पाच वर्षाची होती त्यामुळे मला मुणे मला कधी ती अपराधीपणाची जाणीव होते की वाटतं की आपण हे नाही नसतं केलं तर बरं झालं असतं माझ्याकडे पर्याय नव्हता त्यावेळेला माझ्याकडे माझी आई असती माझी आजी असती कोण ना कोणतरी माझं असतं ना तर निदान मी त्यांना मुलांना माझ्याकडे ठेवू शकले असते आणि हे ही टोचणी मला ती खूप शेवटपर्यंत लागून राहिली की अरे पण आता असं वाटतं किंवा जेव्हा आता घरातली लोक म्हणतात की प्रिया तू मुलांना हॉस्टेलला टाकलंस हे फार उत्तम केलंस कारण त्यांना कळलं जगामध्ये कसं सर्वाईव्ह करायचं आणखीन टक्के टोनपे खाऊन कसं आपण वरती आलो आणि त्या पैशाची किंमत कळली ज्या ज्या ज्याच्यासाठी आपली आई काम करते आहे किंवा काय कशा पद्धतीने कारण त्यांना त्यांच्यापासून कुठली गोष्ट लपवली नाही बरं काही प्रणाली मी सगळं सांगितलं नाही तर काय होतं मुलांना बापरे हेना नको सांगायला असं म्हणून आपण आपलं 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 करत राहतो मुलांना आपण त्या गोष्टी सांगत नाही त्या मुलांना मोठं जाऊन त्याची किंमत नाही राहत मुलं असं म्हणतात की मग काय केलं तुम्ही केलं म्हणजे काय उपकार नाही केलेत केले, माझ्यावरती पण त्याच्यासाठी आपण किती सफर केलेलं आहे सर्वाईव्ह केलं आहे हे मुलांना कळणं फार गरजेचं असतं जेणेकरून ते त्यांच्या मुलांना त्याच पद्धतीने वाढवते आणि हे संस्कार आहेत असं मला वाटतं माझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे पैसा आहे काही नाही माझ्याकडे काही मोठ्या ऍसेट्स नाही आहेत माझी मुलं हीच माझ्याकडे तेव्हा ऍसेट्स होती त्यांना उत्तम पद्धतीने घडवणं हे माझं काम होतं आणि आई म्हणून ती माझी जबाबदारी होती त्यामुळे त्या पद्धतीने मी त्या मुलांना वाढवलं एकटी होते आणि नंतर असं झालं की आम्ही आता तिघेच बरे आहोत <laughs> कळलं का कारण ती माझी इतकी जवळ आली इतकं <laughs> बॉन्डिंग आमचं स्ट्रॉंग झालं जे जा अजूनही आहे की वेळ प्रसंगी आम्ही तिघांनी हातात हात घेतले की दुनिया गई तेलगा नाही आ, आ आता आम्ही तिघं जण आहोत एकमेकांबरोबर हा आमचा म्हणजे हे बॉन्डिंग तेव्हा जे झालंय ना ते अजूनपर्यंत आम्ही ते टिकवून ठेवलं आहे आम्ही भांडतो रडतो चिडतो हसतो खेळतो पण ह्याच्यामध्ये आमचं बॉन्डिंग माझं तसंच आहे आणि आम्ही ते एकमेकांच्या रिलेशनशिपचा आणि एकमेकांच्या कामाचा एकमेकांच्या मताचा आदर करणं आम्ही शिकलो आणि मी माझ्या मुलांच्या मताचा आदर करत गेले हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं कारण ती जरी लहान असली त्यांच्या मताचा मी आदर केला रिस्पेक्ट केला त्यांच्या सगळ्या गोष्टींचा रिस्पेक्ट केला त्यामुळे आता म्हणाला तिथे की लोकांनी विचार घरातल्या सांगितलं दुसऱ्या लग्नाचा विचार कर पण असं असतं ना लहान मुलं असतात ना ते बाबाला शोधत असतात कुठेतरी मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा ती गरज त्यांना वाटली ते प्रश्न त्यांच्याकडनं आले कधी नाही शोधायचे बाबांना त्यांचा मोठा होता ना त्यांनी त्यांना बघूनच त्याचे ते, प्रश्ण ते प्रश्ण समाधान झालं होतं त्यांचं त्यांच्यासाठी त्यांना कधी अशी वाटली नाही गरज आणि मी कधी वाटू दिली नाही आणि आई आणि बापाच्या दोन्ही भूमिका मी अत्यंत उत्तमपणे पार पडल्या प्रणाली कारण मुलीलाही काही ठिकाणी आईची गरज असते आणि बापाची गरज असते आणि इमोशनली आणि मुलालाही असते तेव्हा मुलांचेही जे काही जेव्हा ते तारुण्यात येत असतात तेव्हा त्या मुलांच्याही ज्या गरजा असतात ना ज्या बोलायची बोलण्यासाठी बाप लागतो त्या सगळ्या गोष्टी मी केल्यात बरं का आणि कुठलीही लाज आणि कुठल्याही गोष्टी न बाळगता कारण मला माझी मुलं माझी मुलं म्हणून मला त्यांना उभं करायचं होतं आणि जेव्हा हे सगळं कर आत्ता मला ते खूप जा जाणवतं की अरे मी ना त्यावेळेला असं वाटलं की अरे मी क फार अति करते का किंवा mm -hmm. मी कुणालाही कन्सिडर न करता मी यांच्याशी बोलते हे बरोबर आहे का पण आता वाटतं की नाही ते बरोबरच होतं त्यामुळे आमचं बॉन्डिंग स्ट्रॉंग झालं आमच्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहिली कुठलीही गोष्ट मुलांनी माझ्यापासून ते लपवत नाहीत मी त्यांच्यापासून लपवत नाही पण ते चुकत नाही तशातला भाग नाही आहे पण ठीक आहे ती मुलं आहेत ना त्यामुळे आणि मीही चुकत नाही यशतला मी कधी कधी ओवर रिॲक्ट होते कुठल्या गोष्टीला चिडते हे होते पण तेही मला ते सांभाळून घेतात हेच ता तर खरं आहे मग ही फॅमिली आहे आमची ती बरोबर आता अभिनय त्याच्या पूर्ण ह्याच्यात मध्ये इंडस्ट्रीत त्याने प्रवेश केला छान छान मूवी तो करतोय आणि एक त्याचं नाव झालेलं आहे म्हणजे लक्ष्मीकांत बिर्डेंचा मुलगा आता अभिनय म्हणून लोक ओळखतात सो एकतर मला विचारायचंय की स्टार किड्स असल्यावर एक असं असतं की प्रवेश सोप्पा असतो बाबा जरी नसले तरी ते नाव आहे आणि आई आहे जी इंडस्ट्रीतलीच आहे तिचंही नाव आहे आता राजकारण तर तो एक प्रवेश सोप्पा असतो का आणि आत्ताच सांगाल की ते मला बोलतात बोलतात हे शब्द खूप आहेत आणि बेर्डे नाव आल्यावर अर्थात ते सगळं येणार तर अभिनयसाठी तो सहज सोपा प्रवेश होता का आणि नाही तर नसेल तर मग कुठे खटकलं काय इंडस्ट्रीकडनं पण कारण आधी प्रवेशाबद्दल बोलूया मग नेपोटिझम बोलूया प्रवेश सोपा होता म्हणजे मला सतीश राजवाड्याने फोन करून विचारलं प्रियाताई असं असं एक हे आहे मी म्हटलं नाही बाबा तो आत्ताशी कुठे बारावीला वगैरे आहे मला काय आता त्याचं काही लगेच हे करायचं नाही आहे mm. आणि त्याला थोडंसं मोठं हो दे त्याला अभिनयातला नाव अभिनय जरी असलं तर अभिनयातला अ अजूनही काही कळत नाही आणि त्याला कधी कुठल्या मी सेटवरती घेऊन गेलेलं नाही त्याला फिल्मी बॅकग्राऊंड माहीत नाही लोकं कशी असतात माहिती नाही लोक तोंडावर किती गोड बोलतात मागून काय काय बोलतात हेही त्याला माहिती नाही आहे त्यामुळे आणि अभिनय ना खूप गुडबॉय आणखी ना आ, हार्ट वाईज ना खूप असं छान आहे तो त्याला असं ते कुत्सितपणे राजकारण हे असलं काही कळत नाही अजूनही कळत नाही तो असं छान आहे तो तू ब छान बोल हा तुझ्याशी खूप छान छान हा पण जर चिडला आणि कळलं त्याला की समोरच्या माणसाने आपल्याला असं केलेलं आहे तर मग ते कसं त्याचं वचपा कडायचा हे त्याला चांगलं आहे आता तो आता नंतर शिकला आहे पण त्याला आधी ते माहिती नव्हतं आणि माझं असं मत होतं की त्याने थोडंसं शिकून जावं कारण आजकाल कसं का स्टार किड्स कुठल्या तरी दिग्दर्शकाच्या हाताखाली शिकतात कुणाच्याकडे जरा आपण एक डिरेक्शन म्हणून किंवा एक नॉलेज असावं म्हणून करतात तसं माझी इच्छा होती की ह्या मुलाने असं काहीतरी करावं पण तसं काही झालं नाही आणखीन मला स्क्रिप्ट आवडली मग म्हंटलं अभिनय कर कधी कधी परमेश्वर अशा ऑपॉर्च्युनिटीज देतो तुम्हाला आणि त्याचं आपण नाही नाही म्हणायचं मला असं वाटलं की आपण ते करावं पुढचं पुढे बघू म्हटलं काय करताय करायचं मग अभिनयने ती फिल्म केली त्याच्यानंतर आणखीन तीन चार फिल्म्स केल्या त्याच्यामध्ये थोडंसं त्याला मला मला स्वतःला मी सॅटिस्फाईड नव्हते त्याच्या सगळ्या त्या कामाबद्दल आणि मी खूप त्याला बोलायची मी त्याला खूप प्रणयम तुला खरं सांगू का मी अभिनयला खूप त्रास दिला आहे बरं का त्या बाबतीमध्ये अच्छा म्हटलं नाही हे जो अप टू मार्क ही गोष्ट नाही आहे आणि मला ते काय झेपत नाही आहे सगळं तुझं म्हटलं काम तुला आधी काही गोष्टी शिकाव्या लागतील तुला स्वतःवर वर्कआउट करावं लागेल या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये तर ते त्याने ऐकलं आणि कोरोना काळामध्ये त्याने मराठीवर खूप काम केलं मराठी भाषेवरती काम केलं म्हणजे शुद्ध मराठी वगैरे असं काही नाही पण स्वच्छ मराठी तुला बोलणं गरजेचं आहे तो इंग्लिश टोन किंवा त्याचा अर्थ बोलून तुला हे करावं लागेल तुला आवाजाचा उपयोग कसा करायचा डोळ्यांचा उपयोग कसा करायचा लहानपणापासून करा मी आरशाच्या समोर उभी राहून डान्स करायची त्यामुळे माझा डान्स सुधारला मला कळायला लागले की मी कशी नाचते माझ्या हे तू कर ह्या काही छोट्या गोष्टी होतात ज्या आम्ही कोरोना काळामध्ये स्वानंदीला आणि अभिनयला मी करायला लावल्या ल देशपांडे रत्नाकर मत्कारी शिवाजी सावंत यांच्या सगळ्यांची पुस्तकं त्यांना मी वाचायला लावली की हे वाचा ह्याचे अर्थ नाही कळलं तर मला विचारा असं करून ते केलं कारण माझ्या आईने माझ्यावर हे केलं होतं की मला ग्रामीण भूमिका येत नव्हती कारण मी अत्यंत ब्राह्मणी संस्कारांमध्ये वाढल्यामुळे मला ग्रामीण ग्रामीणच बोलता नाही आणि मला वाटतं मोस्ट ऑफ तुमचे कॅरेक्टर मी भाषण द्यायला उभी राहते तेव्हा काही लोकांचं असं म्हणणं असतं की बापरे तुम्ही खूपच शुद्ध आणि स्वच्छ मराठी बोलता मी ग्रामीण भूमिका करते पण मी मराठी आहे प्रॉपर मराठी भाषा मी सांगू का म्हणजे मला माहित नाही कितपत पण तुम्ही आता गावागावात फिरताना तेव्हा तुम्हाला याचा फायदा होईल त्यांच्या भाषेत टोन मध्ये ते पोस्त। नहीं, नहीं, पोस्त बाराथ बाराथ। ना, तो, की नाही नाही पोहोचतच आणि ते आणि मी हे करते बऱ्याच वेळेला बऱ्याच म्हणजे अगदी पश्चिम महाराष्ट्रात वगैरे फिरताना मी माझा तो टोनच वापरते बऱ्याच वेळेला तर असं सगळं आहे आणखीन प्रवेश आ, सोपा होता पण सर्वाईव्ह करणं फार कठीण होतं कारण कसं आहे ना प्रणाली बॅकिंग कुणाचं नाही आहे ना कळलं का की आई आहे इंडस्ट्रीमध्ये बापाचं नाव आहे पण इथे तुम्हाला तुमच्याच टॅलेंटवर उभं करतात लोक आणि ही इंडस्ट्री अशी आहे ना जी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचते तुम्हाला अग्दी अग्दी ताहे ताहे। <laughs> की तुम्हाला कधी खाली पडेल सांगू शकत नाही तेव्हा इथे काहीही काही अगदी अगदी आहेत आहेत म्हणूनच म्हटलं की नेपोटिझम म्हटलं की मला असं खूप हसायला येतं की अरे हे हिंदीमध्ये असू शकतं मला माहिती नाही मी जजमेंटल नाही होत पण मराठीमध्ये नेपोटिझम साठी म्हणजे मग माझी चौथी पिढी अभिनयचा आनंदी बेरडे फॅमिली बाजूला राहू दे भालजी पेंढारकर मास्टर विनायक व्ही शांताराम माझे सख्या आजोबा वासुदेवराव हो कर्नाटकी बाबूराव पेंढारकर मग त्यागराज पेंढारकर माया जाधव शहाजी काळे अरुण कर्नाटकी लता अरुण नंदा ह्या एवढ्या सगळ्या लोकांच्यामध्ये मग आम्हा म्हणजे मा, मा एवढं माझी काय एव, म्हणतो ना जनरेशन एवढं मोठं आहे पण ह्या लोकांनी कधी नेपोटिझम म्हणून कधी कोणाला वापरलेलं नाहीये मी शांताराम वगैरे यांच्याकडे किंवा भालजी पंढरकरांच्याकडे कर असं कोणीच नेपोटिझम साठी असं कोणी नव्हतंच ना की बाबा आमच्याच लोकांना काम द्यायचं माझ्या घरातल्या लोक असं काहीच नव्हतं त्यांची मुलं आली त्यांनी काम केलं सक्सेस झालं तर झालं त्यांनी दुसरं काम बघितलं त्यांचं कळलं का त्यामुळे माझ्या बाबतीमध्ये माझ्या मुलांना मी सपोर्ट करू शकते पण माझ्या मुलासाठी मी काय पिक्चर नाही काढलाय माझ्या मुलीसाठी मी फिल्म नाही हे केली की नाही माझ्या मुलीला मला आता हे करायचंय आता अभिनयाला प्रेझेंट करण्यासाठी मी काहीच प्रयत्न केले नाही किंवा सानंदीला प्रेझेंट करण्यासाठी मी काहीच करत नाहीये मग नेपोटिझम कसं माझी मुलं मोठी होत आहेत त्यांनाही खूप इंडस्ट्रीतल्या चांगले वाईट अनुभव पाठीशी घेऊन त्या पुढे चाललेले आहेत अत्यंत वाईट अनुभव सुद्धा आलेले आहेत आणि खूप चांगले अनुभव सुद्धा आनंद दिला आहे पण असा एखादा अनुभव तुम्हाला नाव न ना घेता तर सांगायचं झाला की हे अभिनयाच्या बाबतीत नाही चांगलं म्हणजे मला ते पटलं नाही मी इंडस्ट्रीत असून त्याच्या बाबतीत असं घडलं असा एखादा अनुभव स्पेसिफिक नको प्रणाली काही गरजच नाही त्या गोष्टींची अ मला की याचा फायदा कोणाला तरी होईल बाबा नाही हे होतं किंवा लोकांना कळेल नाही हे मोठ्या स्टार्सच्या बाबतीतही होतं त्यांच्या स्टार किड्सच्या बाबतीतही होतं हो तू माझ्या पाया पडला नाहीस ओह कार्यक्रम झाल्यानंतर तू माझ्या पाया पडला नाहीस मोठीच व्यक्ती बोलली हो हो, हो माझ्या पाया पडला नाहीस आणखीन ना। मोठी नाहीये ती फार अच्छा मधल्याच पिढी मधली व्यक्ती आहे काय म्हणता हो पण माझ्या पाया पडला नाहीस तू अच्यावरनं त्यांनी अभिनयला सगळ्यांच्या कार्यक्रमाच्या समोर खूप शिव्या वगैरे घालून बोल गेल्या आहेत पण मग अभिनय रडायला लागला मध्ये आणि मी अभिनयला भेटायला गेले अभिनयला म्हटलं काय रे अभिनय काय झालं नेहमी ने ने त्यांच्या पायाने पडलो प्रोग्राम झाल्यानंतर म्हणून मला त्यांनी असं असं हे केलं आणि तिथे माझी खूप सटकली होती आणि <laughs> पण मी काही नाही बोलले कारण त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये त्या डिग्निटीमध्ये काहीतरी फरक असतो माणसामध्ये बरोबर म्हटलं अभिनयला म्हटलं आणि त्या व्यक्तीने सांगितलं की त्या पुढची पाच वर्ष की तुला माझ्या फिल्ममध्ये घेणार नाही म्हटलं अभिनय जर मी म्हणजे मी खरंच काही आयुष्यात चांगलं काम केलं असलं ना पुढची पाच वर्ष त्याने इंडस्ट्रीत असा असेल का ते आधी बघूया म्हटलं आणि तसंच झालं पुढची पाच सहा वर्ष तो मनुष्य इंडस्ट्रीमध्ये नाही आहे म्हणजे हे विसा म्हणजे मला असं ते पोटतिडकी नाही आलं गं ती गोष्ट मला अशी खूप चीड आली त्या गोष्टीची की तुम्ही असं कसा एका मुलाशी वागू शकता पाया पडल्या नाही म्हणून असं कसं होऊ शकत पाया पडलं नाही म्हणजे आदर नाही असं होत नाही नाही म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही माझ्या पाया पडायला पाहिजे होत असं म्हणजे मला प्रोग्रामला जाताना आपण पाया पडतो आपल्या जे वरिष्ठ आहेत त्यांना पाया पडतो तसं झालं होतं सगळं पण कार्यक्रमानंतर सुद्धा येऊन माझ्यामुळे तुम्ही आहात म्हणून तुम्ही माझ्या पाया पडायचं म्हणजे मला काय कळलं नाही काही एका व्यक्तीने असं केलं की सेट वरतीच हे काय करतं ते काय करतं असं कुठे असतं तसं कुठे असतं मी दाखवतं तेच करायचं मी म्हणतो तसंच करायचं मी म्हणतो तसंच अभिनय करायचं म्हणजे मग हे असं आणि खूप आडतूड आणि मग ते फार वाईट वागणूक म्हणजे मला आश्चर्य वाटतं की आणि मग नंतर म्हणायचं की लक्ष्मीकांत बेडनचा मुलगा आणि मग त्या त्यावर ते आपलं स्वतःचं टी आर पी वाढवायचा असं खूप अनुभव आले त्यामुळे मी म्हणते ना की लोकांना बाहेरून जे दिसत नाहीये इंटरनली आम्हाला फेस करावं लागतं तोंड द्यावं लागतं फक्त त्यांची ते आई खमकी आहे बऱ्यापैकी म्हणून बऱ्यापैकी कारण नंतर मग मी अशी उभीच राहते ना तुमचं काय हा बोला काय असं असं ठीक आहे म्हणजे आता शेवटी काय माहिती का व्यक्ती तितक्या प्रकृती तुम्हाला मी अशी अपेक्षाच करू शकत नाहीत लोकांकडून की तुम्हाला सगळे चांगल्या पद्धतीने वागवती आणि मी असं म्हणते की त्यामुळे अभिनय खूप हुशार झाला त्याला जर खूप पॅम्पर केला असतं लोकांनी डोक्यात हवा पण जाऊ शकते अशा वेळेला की असं वाटतं की नाही आता आपण काहीतरी आपल्या बरोबर सगळे आहे पण जेव्हा कळतं की आपल्यावर कोण नाही आपल्याला एकट्याच लढायचंय तेव्हा माणूस आणखी जिद्दीने काम करतो आणि स्ट्रॉंग होतो आणि ही खूप चांगली गोष्ट आहे तेव्हा त्या लोकांचे खूप खूप आभार त्याच्यात आई आणि बाबा दोघांमध्ये कारण मी त्यांना ओळखते लहानपणी ते छान असे क्यूट होते तुमच्या घरी आम्ही आलेलो सो आणि आताही भेटणं होतं आई आणि बाबा यापैकी आता अभिनय काम करतो सो आनंदी आहे कोणाचे गुण कोणात जास्त आहेत कोण कस आहे सानंदी बरीचशी बापासारखी आहे ते मुली असतात मुली असतात तिला सेन्स ऑफ ह्युमर पण तिचा चांगला आहे अभिनयकडे पण चांगला आहे पण अभिनय असा हे असा म्हणतो ना असा टोचून बोलणार आहे वाटत नाही हा तो पक्का स्कॉर्पियन आहे तसा असा टोचून बोलतो पण सानंदी तशी तशी नाहीये सानंदी अशी बोलून जाते अशी आहे बाबा होते तसे लक्ष्मीकांत हो, लक्ष्मी होते तसे आणि तिचं बऱ्याच तिचा ऍक्टिंग किंवा मी मिस करते की मी त्या काळात त्यांचा कधी इंटरव्ह्यू घेण्याचा योग नाही तसं जेवढं तुम्हाला मी माहिती अभिनय खूप माझ्यासारखा आहे आणि मला स्वभावाने पण तो माझ्यासारखा आहे तो स्ट्रेट आहे त्याचे प्रश्न थेट असतात सो आनंदी तशी नाहीये ती ऐकून घेईल हा बरं अच्छा लक्ष्मीकांत पण सेम असतो ते पटकन रिॲक्ट नाही व्हायचंय आणि नंतर एक तसं काहीतरी टाकायचं समोरची बोलती बंद <laughs> पण सोनंदी आनंदी पण बऱ्यापैकी ती तशी आहे आणखीन तिचे अजून गुण लोकांना कळायचे त्यामुळे मी तिच्याबद्दल फार बोलणं बरोबर नाहीये पण अभिनय बरासा माझ्यासारखा आहे आणखीन खूप हुशार आहे अभिनयाचं वाचन खूप दाणगा आहे mm. त्याला तो सगळ्या गोष्टींवर उत्तम बोलू शकतो मग राजकारण असू दे mm. भूगोल इतिहास सगळ्यावरती तो चांगल्या पद्धतीने बोलू शकतो त्याचं त्याची ग्रास्पिंग पॉवर खूप छान आहे म्हणजे त्याला म्हणायचे की अरे तुझं आणखीन शिकला असत तर आणखीन कुठल्या कुठे गेला असत पण त्याला ते इथेच करिअर करायचं होतं म्हटल्यानंतर प्रश्न तुम्ही असं केलं <laughs> पण <laughs> तुमची इच्छा नव्हती आहे इच्छा होती, होती। <laughs> म्हणजे मी सांगते <laughs> ना मूल जेव्हा पहिल्यांदा असं उपड पडतं आणि बघतं की नाही असं आपल्याकडे तर होतं प्रोग्राम चालू आहेत तसे तर ते आणि त्याला पहिल्यापासून ते उपजत आहे त्याच्या <laughs> ब्लड मध्ये ब्लड मध्ये असल्यामुळे ते तुम्ही काहीच नाही तर त्याला पॉलिश करणं थोडा गरजेचं होतं आणि आता तो बऱ्यापैकी काम करतो आहे आणि बेसिकली त्याच्याबद्दल एक गुड बॉय म्हणून बोललं जातं तो खूप चांगला मुलगा आहे आणि हे महत्वाचा हे नाहीये की ह्याच्यामध्ये वडील लक्ष्मीकांत बिर्डे आहेत आई प्रिया बिर्डे आहे त्याच्यात तुला माहितीये का तो जो मिठीबाई कॉलेजला होता ना त्याने कोणाला सांगितलेलं पण नव्हतं की मी लक्ष्मीकांत बिर्डेंचा मुलगा अच्छा जेव्हा त्याचं नाव बघितलं काही शिक्षकांनी तिथल्या प्रोफेसरनी आणि त्यांनी बघितलं तेव्हा त्यांना कळलं की ह्या लक्ष्मीकांत बर्डीचा मुलगा आहे मग ते हळूहळू पसरला आणि त्यांनी कुणालाही आपली ओळख सांगितलेली नव्हती ठीक हु. आहे त्याला त्याची ओळख बनवायची तो बोलला मी माझ्या ओळखीवरती हे होईल पप्पा आणि पप्पांचं पापान करून गेलेले आहेत त्याच्यावरती आपण किती वेळ बोलणार कसं बोलणार त्याविषयी खूप प्रॅक्टिकल आहे मुलांना माझ्या मी संस्कार अत्यंत प्रॅक्टिकल दिलेल्या प्रणाली कुठेही म्हणजे इमोशन्स आहेत पण प्रॅक्टिकली तुम्ही जगला तरच तुम्ही सर्वाई होऊ शकता हे त्यांना माहिती आहे तुम्ही राजकारणाविषयी त्याचं वाचन आहे असं म्हणालात आत्ता तुम्ही राजकारणात आहात तर तो त्याच्याविषयी तो तुला तुम्हाला सांगतो की कि आई किंवा त्याचे काही आवडते नेते मंडळी आहेत का की ते बीजेपीचे नाही आहेत बाहेरचे पुन्हा मला राज ठाकरे नाव सांगू नका <laughs> 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 ती, ती ते एक एज होत ना म्हणजे मी अभिनय मला दहावी नववी दहावीला होता तेव्हा मग रासाहेबांना घेऊन गेले होते भेटायला त्याला तो आणि अभिनय विनय एडेकरला सांगितलं होतं मी की राजसाहेबांना त्याला भेटायचंय मग आम्ही घरी गेलो होतो फोटो भेटू राजसाहेबांबरोबर अभिनयला भेटायचं होतं भाषणांची हो राज ठाकरेच आवडायचे त्याला भयंकर अजूनही आवडतात ते त्यामुळे त्याला त्याला राजकारणामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे पण तो वाचन त्याचा आहे मला असं वाटतं की तू त्याच्याशीच ह्या गोष्टी बोल मी नाही सांगू शकत तुला याच्याबद्दल काहीच <laughs> मला आता आपण अजून थोडं मागे जाऊ इतकं काम तुम्ही केलंय म्हणजे सिनेमा आणि मालिका आणि नाटक हे सगळंच आहे एक असतं ना पण मग कुठेतरी तिथे त्यापासून आपण लांब गेलो की असं वाटतं कुठेतरी आठवण येते की नाही आपण ते पुन्हा यायला हवं हो, पुन्हा त्या प्रवाहात जायला हवं हो, काम करायला हवं असं हो वाटतं हो, कधी कधी पण मला असं वाटत नाही मी खूप लांब गेले माझ्यामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे की परत जोमाने पुढे येऊ शकते त्यामुळे आता जे सध्या माझ्या हातात काम आहे ते एकदा मी पूर्ण केलं की आम्ही मी परत त्या गोष्टींच्या मागे लागणार आहे कारण कलाकाराला मरण नसतं जेव्हा मरतात तेव्हाच ती कला संपून जाते पण मला असं शेवट पर, नंतर मी शेवटपर्यंत काम करत राहणार आज ना उद्या आज भरे तीन चार वर्षाचा मी गॅप घेतला म्हणा किंवा गॅप नसेल मध्ये मध्ये भरपूर केली के मी पण जसं लोकांना म्हणता म्हटलं जाते की असं एक म्हणतो ना की मेन स्ट्रीम मध्ये येऊन काम करणं वगैरे पण मी करू शकते अजूनही ते आणि मला करायचं आहे पण थोडा वेळ घेते मी आधी माझ्या या गोष्टी मी जे आता हातामध्ये जे काही माझं ध्येय किंवा ज्या गोष्टी घेऊन उतरलेल्या आहेत ते कुठेतरी माझं झाला मला जरा समाधान वाटेल की माझ्या हातून एक दोन तीन कामं जरी माझ्या कलाकार तंत्रज्ञानासाठी झाली तर मला ते समाधान वाटेल की अरे मी काम केलं आता मला जरा माझं काम करायला हरकत नाही निश्चित तुम्ही आता इतकी मोठी नावं तुमच्या पूर्ण कुटुंबाची आणि मी सांगेन इतकी तुम्ही पिढ्या सांगितल्यात आणि सगळीच मोठी नावं होती म्हणजे आम्ही ती फक्त वाचली आहेत आणि काम पाहिले असं आता जे संग्रही आहे ती कामं पाहिली Uh, इतक्या मोठ्या कुटुंबात जन्म किंवा हे बॅगेजेस असतं आपल्यावर oh. हे आपल्याला पाठीवर रोज असते एवढं मोठं पण आणि परत लग्न होऊन पण तेच hmm. ते बॅगेज तर त्याविषयी मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की एक तर तुमचा तो प्रवेश इंडस्ट्रीतला आणि ती जर्नी कशी सुरू झाली <laughs> कारण खूप ना विस्मारात जातात आपण बोललो की हे बोलून झालंय पण नाही की एक प्रिया अरुण ते प्रिया प्रिया अरुण ते बिर्डे माया जाधवच्या हो ग्रुपमध्ये काम करत हो माया हो माझे, माझे आ, वाथ वाथ होते माया जाधव म्हणजे माझी मामी नृत्य समशेर वगैरे असं भरपूर नाव होत आणि वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून मी तिच्याबरोबर होते आणि ती डान्स करायची स्टेजवरती किंवा तिचे कशी काय वाट चुकला किंवा लवंगी मिरची कोल्हापूरची अशी बरीच लोकनाट्य होती योनाजी बाळा वगैरे सारखी तर मी ते जे ढोलकी वगैरे वाजवायचे ना ते स्टेजच्या बरोबर स्टेजच्या लेफ्ट साइडला ते लोक बसायचे त्यांच्यामध्ये मी बसायची मग ते झांजा वाजव टाळ वाजव त्या रिदम वरती आणि ती जे डान्स करते ना ते बघून मी डान्स करायला शिकले मला कुणी असं हाताला धरून डान्स नाही शिकवला आणि ती ऑर्केस्ट्रा पण करायची मेलडी मेकर्स कलाकार मेलडी मेकर्स खूप जास्त फॉर्म फॉर्ममध्ये होतं सेव्हन कलर्स असे बरेच ऑर्केस्ट्रा त्यावेळेला होते आणि मला आठवते मी सात आठ आठ नऊ वर्षाची असे तेव्हा बच्चनची फिल्म आली होती डॉन हु आणि अरे अरि मुजे मी डाउन स्टेज वरती डान्स केला होता कशाचं काय कशाचं काय बट तो मला कॉन्फिडन्स पहिल्यापासून होता मला मला ती भीती नाही वाटली कधी मग हु डॉन करत डाऊन तो डान्स केला होता आणि त्याच्यानंतर मग माझ्या तिला कळलं की मी बऱ्यापैकी डान्स करू शकते मग मी तिच्या ग्रुपमध्ये काम करायला सुरुवात केली खूप परदेश दौरे केले मी बऱ्यापैकी जग फिरलेले आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि ते सुद्धा आपल्या गव्हर्नमेंटने फेस्टिवल ऑफ इंडिया या ह्याच्यावरती त्यांनी खूप बाहेर फेस्टिवल्स झाली त्याच्यामध्ये इंडोर आणि आउटडोअर असे ते प्रोग्राम्स असायचे म्हणजे आउटडोअरमध्ये मध्ये सगळे फोक असायचे आणि इनडोरमध्ये मग मी स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवलेले आहेत ते क्षण पंडित रविशंकर hmm. बिरजू महाराज wow. सितारा देवी गोपीकृष्ण ह्यांचे मी कार्यक्रम लाईव्ह बघितलेले आहेत त्यावेळेला आणि मी भाग्यवान समजते स्वतःला की ती लोकं मी अनुभवले त्या लोकांची कला अनुभवलेली आहे आणि मग त्याचबरोबर त्यावेळेला असे उभरते कलाकार होते जे कलकत्त्याचे कुमार बोस म्हणून आहेत जे उत्तम शास्त्रीय गायक आहेत ते अं रतन आमचं नाव तू ऐकलं कलकत्याचे, जना जसं पृथ्वीला आपले सत्यदेव दुबे होते तसंच रतन थियामना हे केलं जातं त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे त्या सगळ्या पिरियडमध्ये तेव्हा मला 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 ती खूप त्या आठवणी खूप जबरदस्त आहेत माझ्याकडे मी जो तो एक काळ वयाच्या चौदा वर्षापासून ते वयाच्या बावीस वर्षापर्यंत मी जे जगभरात प्रवास केला ते त्या आठवणी माझ्या खूप स्ट्रॉंग आहेत माझ्या आणि मला ते खूप सुख देऊन जातात की त्यावेळेला पैसे नव्हते खूप प्रणाली hmm. शॉपिंग करायला शॉपिंग करण्याचा उद्देश नव्हता पण त्या लोकांबरोबरचा अनुभव हो, त्या लोकांबरोबरचा hmm. सहवास हे एक प्रकारचं तुम्हाला कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून खूप प्रगल्भ करून जातं hmm. आणि मी ते दिवस अजिबात विसरू शकत नाही माझ्यासाठी ते, ते सुखाचे दिवस होते खरं तर की एक तर लहानपणापासून म्हणजे म्हणतात ना की तुम्ही एक इच्छा करा की पुरी कायनात को सफल के लिए केली तसं लहानपणापासून इच्छा होती की मला विमानात बसायचंय आणि मला परदेशात जायचंय तेव्हा मी भरपूर परदेश दौरे वयाच्या चौदाव्या वर्षापासून केले पहिला दौरा मी केला फ्रान्सला राजीव गांधी तेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते तेव्हा त्या आयफोल्ड टॉवरच्या खाली आमचं स्टेज होतं आणि तिथे आपण तिथे आम्ही आपला महाराष्ट्राची लोकधारा म्हणून आणतो सगळा तो प्रोग्राम केला होता सहा सात जण लिमिटेड लोक होती कलाकार पण तिथे मी तुला जर तू नाव ऐकून माहिती तिजनबाई म्हणून जी मध्ये हरियाणा किंवा अशी ती आहे माझ्या डोक्यात नाही आता ती ऍक्च्युअली कुठल्या प्रांतातली आहे पण ती बाई ना एका एकतारीवरती अख्खं महाभारत उभं करायची अच्छा ते कॅरेक्टर मला इतकं आवडलेलं आहे ती पहिली विमानात बसायला घाबरा घाबरायची तिला विमान म्हणजे अरे बापरे आता हे विमानात कसं बसायचं मग तिला विमान आतमधून नेऊन दाखवून आणलं आपल्या सरकार लोकांनी जिथे ते होते सांस्कृतिकचे लोक होती त्यांनी मग तिला कॉन्फिडन्स दिला की काही होत नाही आहे मग ते उतरतं कसं टेक ऑफ कसं घेते सगळं तिला सांगितलं मग तुला कसं जॅकेट हे सगळं आणि ती बाई अख्खं महाभारत दुरु आणि आवाज प्रत्येकाचे वेगवेगळे दुर्योधन कृष्ण किंवा अर्जुन द्रौपदी यांचा आवाज वेगवेगळा वेग या काढून ती बाई अख्खं महाभारत साजर आणि ते बघण्यासारखं असायचं एकटी ती बाई अशी एकतरी घेऊन असायची पाठीमागे दोघं ती गण वाजवायला असे लोक इतके अनुभवलेत म्हणजे इतके वेगवेगळे वेग प्रकार बघितलेत ना आणि असं वाटतं की एवढ्या मोठ्या मोठ्या कलाकारांना बघितलं की असं वाटतं की आपण कोण आहोत आपण आपण कुठेच नाही आहोत एवढी माणसं मोठी आहेत म्हणजे बिरजू महाराज म्हण किंवा सितारा देवी म्हण हे हे बाजूलाच राहिले पण हे लोककलावंत म्हणून जे काम करतात किंवा त्यांनी इतक्या त्यांच्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रांतातल्या त्या कला आहेत की आपण तिथे कुठेच नाही असं जाणवायला लागते आपण फार असे छोटेसे मोहरीच्या दाण्या एवढे आपण आहोत असे खूप सारे अनुभव किंवा हम आपके हे कोण केला बेटा केला अनाडी केला अनाडीचा पण किस्सा असा आहे की अनाडी करताना जेव्हा आमची जी आमचा जो ट्रॅक होता तो ओरिजिनल ट्रॅक नव्हता ओरिजिनल ट्रॅक हा कादर खाननी बोलरादा बोल घेतला होता जो राता नळे पण आता येतो पण येतो तो ओरिजिनल ट्रॅक हा ओरिजिनल अनाडी मधला तो तेलुगू फिल्म झाली त्याच्यामध्ये तो होता मग तो ट्रॅक त्याने इथे वापरल्यामुळे इथे काय करायचा म्हणून हा पिक्चर पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर हा रिलीजला पंधरा दिवस असताना ही फिल्म आमचा ट्रॅक शूट झाला चार दिवसाचा चार ते पाच दिवस मी तिथे होते तेव्हा व्यंकटेश कोण काही माहिती नाही डी रामानाडू नाव माहिती आहे बऱ्यापैकी व्यंकटेश वगैरे हे लोक माहितीच नाहीत कोण आहेत ती पण तो तिथला स्टार होता आता असं वाटतं की आपण व्यंकटेशवर काम केलंय किती छान किंवा आपके कोणच्या वेळेला किंवा माधुरीवर मी बेटाच्या वेळेला काम केलं होतं अत्यंत साधी सिंपल व्यक्ती उत्तम ऍक्ट्रेस तर आहेच उत्तम डान्सर पण तिला वगत राहणं म्हणजे तिचं तिचे परफॉर्मन्स मग ती जेव्हा माईने माई केलं दिवाना केलं की असं बघत राहावं हिच्याकडे किती सुंदर किती कॅमेराचं उत्तम ज्ञान की आपण कॅमेरा समोर कसं प्रेझेंट व्हायचं हे ज्ञान त्या बाईला फार उत्तम आहे सलमान बरोबर काम केलं सलमान त्यावेळेला सलमान खान नव्हता एक मला विचारायचंय थोडस किंवा सलमान विषयी जे काही बोललं जातं असंच आहे तसंच आहे तुम्ही खूप जवळून अनुभव लक्ष्मीकांत सन खूप चांगलं चांगलं हे होतं त्यामुळे नेमका सलमान कसा आहे नाही नाही तो खूप नॉटी होता आणखीन त्याचा अजिबात अॅटिट्यूड वगैरे काही नव्हते साधा सिम्पल मुलगा होता आणि मजा करायचा चेष्टा मस्करी करायचा लक्ष्मीकांतचा त्याची खूप चेष्टा मस्करी चालायची तर ते माईने माईच्या वेळेला त्याने जो ड्रेस घातलाय ब्लॅक कलरचा त्याला ते असे रंगीबेरंगी म्हणजे हो। प्रिंटेड स्ट्रिप्स होत आहेत तशीच त्याने सलवार घालून तो आला होता सेटवरती पहिल्यांदी हो। तर तेव्हा संगीता बिजलने त्याचा अफेअर चालला होता तेव्हा लक्ष्मीकांत म्हणाले काय रे संगीता सर्व संगीता ड्रेस पॅन की आहे क्या लक्ष्मीकांतने बोलला ना अरे ॲसा क्या चल चल मी चेंज असं म्हणून मग ब्लॅक कलरचा अशी मजा सगळी चालायची आणि ते कुठे असं कोणी ना मनावर घ्यायचं नाही की आ, मजा आ, हसा हशी जोक्स माधुरी तर असे ते पी असतात ना ते माधुरीकडे लिस्ट होती मग माधुरी माधुरी रेणुका रिमाताई हिमानी ती साहिला आम्ही सगळ्या बायका बिंदूजी त्या पण असायच्या बिंदूजी पण स्वीट हार्ट मग त्यांचं ते त्यांचा तो औराच वेगळा आहे oh. इतकी वर्ष काम केलेलं आणि बिंदूजी तेवढी हाईट आणि अशी छान बाई इतकी बोलायला इतकी छान आणि मग ती सीशी ऑब्झर्व करायची छा पतली हो गई होतो अच्छी लग रही हो वगैरे आप बहुत अच्छी डान्स करती हो वगैरे असं ते असं तिचं ते वागणं असं खूप छान वाटायचं त्या सगळ्या लोकांबरोबर आणि हमाद के कोणच्या वेळेला सगळ्या मॅक्झिमम जे लोक होते ते सुद्धा मराठी होते राजन किनागी कॅम होते ते मराठी बरेचसे स्पॉट बॉय मेकअप मन सगळे मराठी आणि त्यामुळे मग सलमान पण मराठीमध्ये बोलायचा त्यामुळे सलमान हो, मराठी व्यवस्थित बोलतो अक्षय कुमार चांगला व्यवस्थित बोलतो सतीश मराठीमध्ये बोलायचा मग ते सूरजजी आणखीन मग अनुपमजी वगैरे म्हणायचे की अरे क्या तुम लोग मराठी मध्ये बघ करते करते हो? हमको भी पता चल नाही तो हिंदी बात करू वगैरे अशा टाईपमध्ये की सगळे घर स्टेट वरती बसून जेवायचे असं आजच्यासारखी व्हॅनिटीजी बसायचं आणि असं वॅनिटीज मध्ये मी माझ्या वॅनिटी मध्ये बसणार वगैरे असं काही काही नव्हतं सगळेजण बसायचे ऑब्झर्व करायचे किंवा तो जो अंताक्षरीचा जो सीन आहे सगळे बसून ते हे करतात मायने माईच्या आधीचा तो तो जो हिचा रिमाचा जो डायलॉग आहे मीना कुमार ह्याचा मधुबालाचा मुघले आजमचा तो मग तो कसा शूट करणार आहे मग सगळे आर्टिस्ट वगैरे सगळे सेटवरती मग ते रिमा कसं परफॉर्म करते आहे मग ते माचीस हे अनुपम खेरणे असं धरलं होतं मग ते बरोबर ते डायलॉग संपेपर्यंत ते ती माची <laughs> इतकं ते सगळं टायमिंग आणि हे ना इतकं छान होतं ग वातावरण ते, ते ना आता थोडं नाही बघायला मिळत की आता सगळ्यांच्या व्हॅनिटीज असतात आपल्या व्हॅनिटीमध्ये बसलेल्या असतात आ, म मला ही का साडी दिली आणि तिला का हा ड्रेस दिला ह्याच्यावर पण बऱ्याच आजकाल गोष्टी होतात ज्या खूप आधी असायच्या पण ते जेव्हा मी काम करत होते किंवा मी बेटासारखी जेव्हा फिल्म केली तेव्हा मेहबूब स्टुडिओ बँड्राला शूट होतं तिथे बरेच शूट्स चाललेले होते तर ना आम्ही बेटामधल्या ज्या बायका होतो म्हणजे माधुरीजी माधुरी अरुणा इराणी कुनिका म्हणून ती ॲक्ट्रेस होती भारतीय असली कारण मी पाच बायका आम्ही पाच बायकांना एक रूम दिली होती आणि असा छोटासा आरसा होता त्याच्यामध्ये आम्हाला तयार व्हायचं होतं आणि एका रूम मध्ये जण तयार झालो मग तिथे असं नाही माघुरी बोलली की अरे मला मला का वेगळी रूम नाही मी कशी यांच्यावर तयार होऊ की मी तर खूपच ज्युनियर ना या सगळ्यांमध्ये अगदीच एकवीस बावीस वर्षाची काही तसं काही फार असं काही मराठीमध्ये जे काही केलं असेल हिंदी मध्ये काही नाव येऊ मला तरी पण त्या लोकांनी मला हे करून भारतीचाही मला ओळखत होते कारण भारतीय hmm. मी ज्या वयाची होते त्या वयाची माझ्या भारतीय दसरेकर असताना भारतीत असताना माझी आई हिरोईन होती ah. तिच्याबरोबर धन्य ते गायनी गायनी कळा नावाचं एक नाटक होतं रामदास कमत आणि माझी आई लता अरुण हिरोईन होती त्याला भारतीय सचरेकरला माझ्या माझ्या आई म्हणजे माझ्या वयाची सांभाळून घेतलं होतं तीही असं सगळं असताना ना असं कुणी बोललं नाही की आम्हाला वेगळी रूम द्या किंवा मी हिच्यावर का बसू छान अच्छा आपका हो घ्या अच्छा प्रिया आपण बैठना आहे किसका पहिला शॉर्ट आहे वैसे बोलू मग ती मागुरी सांगायची की कोणाला विचारा एडीला बोलवा आधी कोण हवं आहे मग त्याप्रमाणे आम्हाला सांगा मग कसं बसतो का एकच अरच आहे आमच्या बरोबर मग कोणतरी मागून के केस करते आहे खुर्चीवर बसून मग मेकअपसाठी मग कोणतरी पुढे आलं असं इतकं छान लेवलला ते काम आम्ही करत होतो आणि खूप छान पद्धतीने ते काम चालायचं आणि ते दिसतं तुम्हाला त्यामुळे ते जे जे काही बॉन्डिंग त्या सेट होतं ते फिल्ममध्ये पण दिसतं आणि मजा मजा केलीये त्या वेळच्या फिल्म समना... अनिल कपूर कसे आ मी तर खूप मोठी फॅन अनिल कपूर म्हणजे माझं म्हणजे मी जबरदस्त फॅन होते कारण त्या एज मध्ये मेरी जंग मशाल आणि सगळं बघितलेलं होतं आणि अनिल कपूर मी जबरदस्त फॅन आणि ज्या बेटाच्या वेळेला अनिल कपूर पहिल्यांदा भेटला तर मी अशी तोंडातून शब्दच फुटे ना माझा आणि तो दोन तीन म्हणजे बऱ्याच वेळा उठीचं वगैरे शेड्यूल वगैरे केलं होतं मला म्हणाला प्रियाजी ये आप में एक बहुत पॉझिटिव्ह मला पण मला सांगतो तर मला म्हणाला की आप जिस तर का गेटअप करती हो ना वैसे आप दिखती हो या आपको मालूम है क्या म्हटलं अरे वा हे पहिल्यांदीच मला कुणीतरी सांगितलं वरना तो हाँ आप अगर आप आपको मैं शूटिंग पे भी आते हो तो मैं जीन्स वींस टी शर्ट तो आप मॉड भी अच्छे लगते तो मॉडर्न भी अब अच्छी लगती हो आप साड़ी में भी अच्छी लगती हो आप जो अभी ये गाँव का आपने ये किया है बहुत अच्छी लगती आप आप ये जरूर ध्यान मी मला आपल्या महापौर बंगला होता आपला इथे आता तो पाडला मला वाटतं शिवाजी पार्क शिवाजी पार्क तिथे मी शूट करत असताना मला अनिल कपूरने सांगितलेलं आहे तेव्हा मी ती गोष्ट अगदी लक्षात ठेवली आणि खूप छान म्हणजे त्यावेळेला असं नाही की कुणाला ऍटिट्यूड म्हणण्यापेक्षा एक प्रत्येकाच्या नावाचं एक हे असतं त्याप्रमाणे ते लोक वागायचे पण असं कोणी गवमेंट आणखीन अशी कोणी हे कुकरटारखं कधी कोणी वागवलं नाही मी सुभाष घिंगची किंवा जान पण फिल्म केली तो एक किस्सा मी सांगेन जान फिल्म करत असताना अजय देवगण ट्विंकल खन्ना मी आणि जॉनी भाई होतो राखीजी होत्या अमरीश पुरी होत्या तुम्ही खूप काम केलं खूप काम केलं एक सीन सॉरी तो अनाडी मधला जॉनी आणि त्याच एका गाण्याचं शूटिंग स्वित्झर्लंड करायचं होतं दोन गाणी करायची होती तर कर, मी आणि माझे हेअर ड्रेसर आम्हाला मला बा, बा, सुभाषच्या आपले सुभाष घाईचे भाऊ त्यांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही ज्युरिकचं तुमचं तिकीट आहे तुम्ही जिनीवाला उतरा म्हणजे तिथेच दोन हॉल्ट आहे तर तुम्ही जिनीवालाच उतरा तर मी म्हटलं ठीक आहे तर ते से आपला लोकेशन नजदीक आहे तो वहीं पे उतर जाईये आणि मी पोचले आणि हे लोक ऑलरेडी पोचलेले होते सगळे आणि माझ्या वेट करत होते कारण ते गाणं होतं सरोज खान सरोज खान आणि राजू खान मी पोचले एअरपोर्टवर तर मी आणि माझे हेअर ड्रेसर एवढे मोठे टर्मिनल त्यांचे मोठे मोठे आणि आम्ही दोघी जणी उतरलो चालतोय चालतोय बाहेर आलो सगळीकडे शुकशुकाट आम्हाला कोण न्यायलाच आलो नव्हतं अरे बापरे म्हटलं आता काय करायचं मग त्यांनी ना मला एका शहराचं नाव दिलं होतं आणि त्यातला कोड नंबर दिला होता तर मी त्यांना विचारायचं कुणाकडे लँग्वेजचा पण ते सीस लँग्वेज बोलली जाते बर जर फोन करायचा झाला तर फाय हंड्रेड डॉलर्स लागत होते तर तेवढेही पैसे माझ्याकडे नव्हते किती पैसे मिळायचे त्यावेळेला फार पैसे पण नाही तो म्हणला आता करायचं काय तिथून एक सरदारजी आला तो म्हणला आप यहाँ पे क्या कर रही हो म्हणला कोई हमको लेने लेने के लिए आने वाला था या नहीं ऐसे मत घुमो यहाँ पे यहाँ पे लड़कियों को उठा के लेके जाते हैं असं म्हणला माझी हेयर ड्रेसर जी घाबरली अरे आपली जिम्मेदारी तो मेरे ऊपर है आपको कुछ हो गया तो मैं क्या करूँ ना कुछ नहीं होगा रुको म्हण ते शहराचं नाव आणि के हॉटेलचा नंबर आम्ही त्या अनुषंगाने शोधून काढला मग आम्ही तिथे पोहोचलो पण तो जो जर्नी होता या तो मधला काळ आपण एका परदेशामध्ये आपण इतके हथबल हाँ कि अपन कहीं करूँ शकत नहीं आम्मी तिथे सुखरूपण ता शूटिंग में पहुँचल पं तो जॉनी बहनी संगित होते कि इसके साथ ये हुआ है अच्छा नहीं हुआ है तो जब तक वो नहीं आएगी तब तक मैं शूटिंग नहीं, नहीं करूँगा तो जॉनी भाई ने मनाल प्रिया आप आ गई हो आप ठीक हो हम लोग शूटिंग कर सकते हैं तो ही आगे बढ़ेंगे नहीं तो नहीं करेंगे मैडम नहीं नहीं मैं ठीक हूँ और जो भी है ठीक है अभी ऐसे हो जाता है त्यांनी सगळ्या युनिटला सांगितले महाराष्ट्रीयन आहे मराठी ऍक्ट्रेस आहे अगर ये आपकी हिंदी वाली तो ऍडजेस्ट <laughs> नाही करते वो अपना दिखा देते <laughs> तेव्हा मग त्यांनी येऊन सॉरी वगैरे मॅनेजरने बोलले होते इट्स ओके आपण काम करू असे की छोटे मोठे प्रसंग घडतात म्हणजे <laughs> प्रिया अरुण ते प्रिया बेर्डे हा जो जर्नी आहे ते मी आपण बॅगेज बद्दल पण बोललो हे किस्से झाले तर ते बॅगेज जे होत जे माहेरी होत मग सासरी आलं ते कसं मला मला त्या बॅगेजचं कधी माहेरी असताना वाटलं नाही कारण आम्ही राहिलोच मुळात मी राहिले चाळकरी म्हणून मी राहिलेली आहे मी परेलच्या हिंदमाताच्या इथे मी अहमद सदरमध्ये मी राहिले होते त्यामुळे मला माझ्या जसं मी माझ्या मुलांना पुढे काही असं मी त्यांना प्रेझेंट प्रेझेंट केलेलं नाहीये ते त्यांच्या परीने करतात तसं मला माझ्या आई वडिलांनी तसंच केलं कारण मी माझ्या आठव्या वर्षापासून काम करते डबिंग आर्टिस्ट आठव्या वर्षी माझ्या वडिलांच्या फिल्म मध्ये लहान मुलांचं डबिंग मी करायची त्याच्यानंतर डबिंग करत 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 मी जेव्हा डान्स करायला लागले तेव्हा असं ते, ते होत गेलं माझ्यासाठी असं खास काही कोणी केलेलं नाहीये तरी जरी म्हणून नेपोटिझम म्हणतात ना तेव्हा मी माझ्याच पायावरती माझ्या याने उभी राहिले टॅलेंटने जे काही कमी जास्त असेल ते जे काही असेल ते त्यामुळे मला काय मला कोणी का, काय असं फार असं सपोर्ट केलेला नाहीये भले भांडणं झाली बरेच वाद झाले इंडस्ट्रीमध्ये मलाही खूप असे अनुभव आले म्हणजे मानापणाचे मग आम आमचं हे केलं जसं अभिनयचं झालं तसंच माझ्याही बाबतीमध्ये झालं पण इट्स ओके म्हणजे मला त्या बॅ बॅगेज मी कधीच कॅरी केलं नाही आणि लक्ष्मीकांतचं बाबतीमध्ये सुद्धा झाल्यानंतर पण मला ते कधी वाटलं नाही कारण जेव्हा जेव्हा मी काम सुरू केलं तेव्हा लक्ष्मीकांत ऑलरेडी नव्हतं या जगामध्ये त्यामुळे मला माझं लाईफ कसं सर्वाईव्ह करायचं हेच महत्त्वाचं होतं ते बॅगेज कॅरी करून मला चालणारच नव्हतं त्यामुळे जी आहे ती आहे पण मी असं ऐकलं म्हणजे मी इंटरव्यूज मधनं बऱ्याच ऐकलंय की लक्ष्मीकांत सरांसोबत काम करताना जेव्हा तुमचं लग्न होतं झालं तुम्ही खूप दूर असायचं हो। एक स्पेस कशा मुळे काय कारण होत किंवा काय आणि कशी ती स्पेस हे झाली मग नाही मी लांब असं अशासाठी होते की त्यांचा तो ऑरा होता ना जे त्यांचं स्पॉट बॉय मेकअप मॉन ड्रायव्हर आणि त्यांचा तो असं सगळं हिरो आणि असं ते म्हणजे जाम असं झेपायचं नाही मला ते असं बापरे यांचं केवळ कौतुक आहे असं किती यांचं पण ते त्यांची गरज होती काय बदलत होता त्याप्रमाणे ते वागत होते आणि त्यांनी इंडस्ट्री चेंज केली त्याचं म्हणजे ह्याच्यासाठी ते खूप मोठी कारण कारणीभूत आहेत ते म्हणजे त्यांनी हिरोचे कपडे चेंज केले हेअरस्टाईल त्यांनी चेंज केली mm. त्यांनी स्वतःचं त्यामुळे ती पद्धत आली मग स्पॉट बॉय मेकअप मन वगैरे ठेवायची मग मी आम्ही पण आमचं हेअर ड्रेसर मेकअप मन स्पॉट बॉय ठेवायला लागलो हा पण पहिल्या सुरुवातीला मला सडच बापरे कारण मी अशोक मामाला लहानपणापासून बघते ना काम करताना अशोक मामाने मला कडेवर घेऊन उभा राहिलेला आहे माझी आई हिरोईन मा म्हणून काम करत असताना तेव्हा लक्ष्मीकांत बॅक करायचे माझी आई हिरोईन होती तेव्हा लक्ष्मीकांत आणि मच्छिंद्र हा त्यामुळे मी तेच मला माझ्या डोक्यामध्ये अशोक सराव यशवंत ह्या गोष्टी ना लक्ष्मीकांत बर्डे हो ओके यार हे तर बहुत एकूण जादा आहे मला अजिबात त्यांच्याशी बोलायला आवडायचं नाही फार मी अशी वगैरे पण जसं त्यांचं काम करायला लागले तेव्हा त्यांच्यामधला तो गिरगाव मधला मनुष्य मला दिसला पण मी ही लव्ह स्टोरी कशी सुरू झाली लव्ह स्टोरी अशी नाही झाली ऍक्च्युली खूप काम करत होतो ना दिवस रात्र काम करत असल्यामुळे तुमच्यामध्ये कुठेतरी ते बॉन्डिंग वाढतं मग कुठेतरी तुमच्यामध्ये मैत्री होते मग अशा त्या गोष्टी घडत गेल्या आणि माझं वय किती होत एकोणीस वीस वर्षाची मी होते आणि त्या वेळेस पण होता सोळा सतरा वर्षाचा फरक होता त्यामुळे त्या वयामध्ये ना काय चांगलं काय वाईट हा मुद्दाच नव्हता आणि एक तर मला माझ्यावर जबाबदारी घराची मला काम पण करायचं होतं आणि लक्ष्मीकांत सरकारचा सपोर्ट मला मिळत असेल तर मी ओके म्हटलं की आपल्याला मैत्री करायला काही हरकत नाही किंवा मी तो विचार केला की इट्स ओके म्हणजे पण आमच्यामध्ये खूप चांगलं कारण मम्मीमध्ये आणि त्यांच्यामध्ये पण खूप चांगलं बॉन्डिंग होतं ना त्या अनुषंगाने झालं <coughs> <coughs> कळलं का मग रुही पण माझ्या आईची चांगली मैत्रीण होती तेव्हा असं असं डोक्यात नव्हतं की असं काही होईल म्हणून पण ती मैत्री मैत्री किंवा अरे आपण छान असं पण हे करता करता माझी आई आजारी जेव्हा पडली ना तेव्हा मग मला तो एकटेपणा किंवा त्या आजाराची गरज वाटली आणि त्या आजारपणामध्ये मग मला मी लक्ष्मीकांच्या आणखीन जवळ गेले किंवा तेही माझ्या जवळ आले की इट्स ओके पण निधन नाही नाही ते नंतर झालं नंतर गेला त्या पण त्याच्यामध्ये मग त्या माझ्या मा आईच्या आजारपणामध्ये आजा आजा मा ह्या गोष्टी जास्त घडून आल्या ते लोकांना माणूस कळाला आणि असेच ते वाटतात स्क्रीनवरती ते म्हणण्यापेक्षा स्क्रीनवर लोकांना असं वाटतं ना की असे असं नाही नव्हते ते बऱ्याच विनोदी हो पण ते विचार होते त्यांनी मला बराच चांगला गायडन्स दिला मार्गदर्शन केलं आणि गुरु म्हणून पण त्यांच्याकडे मी पाहत होते त्यामुळे अशा त्या सगळ्या संमिश्र भावना आहेत माझ्या त्याच्याबद्दल तेव्हा असं डोक्यात नाही की असं प्रेमातच पडायचं किंवा काही असं काही झालं नाही आणि एकोणीस तीस वर्षाच्या वयामध्ये तुम्ही जर एखाद्या माणसाच्या प्रेमात पडतात तर ते खूप हार्डकोर असतं असं हे नाही करू शकत नसते म्हणजे आज लोक मला काही होम ब्रेकर म्हणतात किंवा काही असं नसतं हा प्रेम असतं आणि याच्यातून काही घडेल काही नाही घडेल हा विचारच नसतो अजिबात सो इट्स ओके म्हणजे आणि मी असं म्हणते ना की हे काळाच्या ओघामध्ये किंवा ज्या तुमच्या डेस्टिनीमध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या तुम्ही घडत असतात त्यासाठी सगळ्या गोष्टी आणि आपण ते ऍक्सेप्ट करायच्या असतात त्याला काही इलाज नसतो <laughs> बरोबर पण असं तर रुग्ण तुम्ही नाव तू तुम चांगली मैत्री होती आईसोबत वगैरे आ... नंतर असं बऱ्याचदा आता असं वाचतो की लक्ष्मीकांत बेडे यांचं करिअर त्यांनी अगदी अगदी म्हणजे मी असं म्हणते की लक्ष्मीकांत बेडे यांचा करिअर सेट करण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी त्यांना उभं करण्यासाठी रुही बेर्ड्यांचा फार मोठा हात आहे म्हणजे जिथे लक्ष्मीकांत बेर्डेच करिअर येतं किंवा ता त्यांचं आयुष्य येतं त्यांना एक स्टेबिलिटी येते ना ती रुही बेर्ड्यांमुळे येते हे नाकारतच कामा नाही म्हणजे ही आहे जे आहे ते आहे त्याला काही हे नाही बरोबर तेच आणि आत्ता आपण अशोक मामा अशोक मामा ही नावं येतात मग लक्ष्मीकांत वेडे म्हटलं की अशोक सराफ सचिन पिळगावकर महेश कोठारे ही नावं आणि मग तुमची सगळ्यांची जी जे सिनेमे आहेत जे आम्ही पाहिले तुम्ही सगळे एकत्र एक तुम्ही काम केलं मला इथे आहे की हे मित्र जेव्हा लक्ष्मीकांत गेले तेव्हा त्यांचा सपोर्ट कसा होता त्यांची एक तुम्हाला हे किती नहीं नहीं होते है। है ना सगळे यायचे भेटायचे लक्ष्मीकांत भेटून जायचे मग मधल्या काही काळामध्ये त्या जेव्हा लक्ष्मीकांतच्या शेवटच्या शेवटच्या क्षणी लक्ष्मीकांत कुणाला फारसे भेटत नव्हते कारण तशी मला माझीही इच्छा नव्हती की त्यांना असं कोणी बघावं त्यामुळे फोनवरनं वगैरे चर्चा व्हायच्या अशोक मामा सचिनजी महेशजी जॉनी भाई खूप कॉन्टॅक्टमध्ये होते या सगळ्या ह्याच्यामध्ये जॉनी भाई जास्त कॉन्टॅक्टमध्ये मा होते माझं आणि जॉनीबाईंचं एक खूप वेगळं नातं आहे म्हणजे लक्ष्मीकांतच जॉनीबाईचं होतच पण जॉनीबाई गॉडका आदमी असं मी म्हणेन मी असं म्हणते कारण फार चांगला माणूस मी असा माणूस बघितलेलाच नाही आहे कुठे इंडस्ट्रीमध्ये तर नाहीच नाही आणि मी खूप आधीपासून काम करते त्यांच्याबरोबर म्हणजे आमचं लग्न झालं नव्हतं तेव्हापासून जॉनीबाईनी मला सांभाळलेलं आहे आणि फार चांगला माणूस म्हणजे त्याच्या त्याच्यासाठी मी मी एवढंच म्हणेन की उसके जे आधी मेने देखा नाही गॉडका आदमी आहे आणि त्या काळामध्ये लक्ष्मीकांतला बेसिकली मला फार सपोर्ट केला जॉनीबाईनी त्यामुळे मला माझ्या माझं घरगुती रिलेशन्स आहेत बाबी म्हणा मुलांबरोबर म्हणा आमचं खूप चांगलं रिलेशन आहे त्यांच्याबरोबर इन जनरल बाकीच्यांपेक्षा सुद्धा मी अजूनही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे पण ह्यांचे फोन असतात अशोक ममांचे किंवा वगैरे वगैरे फोन जनरल बोलणे होतात असं कारण मीच खूप लांब राहते एक तर मी राहते पण खूप लांब आणि माझे असे खूप कॉन्टॅक्ट होणार मी माझं एक वेगळं काम आता सुरू झाल्यामुळे माझे फार कोणाशी कॉन्टॅक्ट होत नाही याला कारणीभूत मी आहे समोरच्या माणसांना काहीच बोलणार नाही माझ्याकडूनच काही गोष्टी राहून जातात आणि त्याला इलाज नाही कधीतरी वेळ येईल की मी परत सगळ्याजण एकत्र येऊ परत चांगल्या गोष्टी आणखीन चांगल्या गोष्टी काहीतरी घडतील असं मी विचार मला एक विचारायचं एक हा इंटरेस्ट प्रश्न आहे की कॅट फाईट्स आता आहे आपण बोलतो अभिनेत्री तुमच्या वेळेला तुम्ही होता। हो तुम्ही होता होत्या होत्या बऱ्याच एक सुप्रिया तुमची जी पिढीतल्या ज्या अभिनेत्री होत्या त्यांचं एक नाटक असं असायचं की आत्ता दोन हिरो होते बरं का लक्ष्मीकांत रेड आणि अशोक सराफ बाकीचे होतेच नितीश भारद्वार होता अजिंक्य देव होता प्रशांत दामले होता रमेश भाटकर होते बाकीचे हिरो ही होते पण हे दोन अगदी पॉप्युलर आणि त्यांची त्यांची सत्ता होती त्या हो, हो, हो. आणि साधारण दहा ते पंधरा हिरोईन्स होत्या बरोबर आहे पण <laughs> ह्या <होते हैं। laughs> सगळ्या सॅटिस्फाईड होत्या काही कुणाला प्रॉब्लेम नव्हते प्रत्येक जण पाच पाच जासा पिक्चर्स त्यांच्या बरोबर करतच होते आम्ही पण एकत्र काम करत होतो बनवा बनवीच्या वेळेला तर मी ह्या सगळ्यांमध्ये नवीन होते कारण बनवा बनवी माझं पहिलं पिक्चर त्यामुळे या सगळ्यांमध्ये मी नवीन होते पण मला कुठली गोष्ट जाणवून गेली नाही असं काही नवीन वगैरे असं आणि अॅटिट्यूड असं काही फार नव्हते त्यातल्या त्यात वर्षा खूप कमी बोलायची मला असं वाटतं तिला खूप अॅटिट्यूड आहे पण ती खूप छान होती तिला तिला नंतर तशी ओळख झाली काही लोक असतात ना की नंतर उशी कुलतात तसं अलका मध्ये आणि माझ्यामध्ये खूप चांगलं बॉन्डिंग आहे निवेदिता माझ्यामध्ये खूप चांगलं बॉन्डिंग आहे आम्ही खूप चांगलं बोलतो गप्पा मारू शकतो असं बाकीच्यांशी मी खूप खूप टॉकेटिव्ह नाहीये म्हणजे आज तुम्हाला प्रश्न विचारतेच ते प्रश्नांची उत्तर देईल पण इथून बाहेर गेल्यानंतर तुम्हाला विचारशील तर मग मी अशी शांत असेल की मी hmm. दोनच शब्द बोलेन की मला ना असं खूप स्वतःबद्दल फार बोलता येत नाही ते मी हळूहळू सुरू केलंय की माझ्या गोष्टी पण लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून मी बोलते नाही तर मी ऐकून घेऊ शकते पण मला असं खूप बडबड 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 केली की मला असं वाटतं हा मला तर चक्कर येते बस झालं मला नाही बोलता येत हा माझा नेचर आहे सुरुवातीपासूनच मी एकटी राहिल्यामुळे आणि एकटी मुलगी असल्यामुळे मला फार बोलायची सवयच नाही नंतर मग बेरडे मध्ये आले पस्तीस चाळीस लोकांचे मोठं कुटुंब खूप मोठं आहे मी तुम्ही भेट आपण गणपतीमध्ये भेटलो होतो स्वयंपाक करण्यापासून आणि हे करण्यापासून मला म्हणजे मी खूप शिकले यांच्याकडे आणि फार संस्कारी आणि फार छान सगळे धार्मिक गोष्टी पाळणारी माणसं आहेत सगळी तशी मी आहे मला या सगळ्या गोष्टी आवडतात करायला आज मी माझ्या आध्यात्मिक बाजू पण मी तुला सांगते की मी मेडिटेशन आणि नामस्मरणावरती खूप भर देते मी बऱ्यापैकी प्रार्थना करते मी त्यांच्या जा, ज्याच्यामुळे मी खूप खूप शांत झाले मी ना लोकांनाही माफ करायला शिकले आणि बेसिकली मी स्वतःलाही माफ करायला शिकले या सगळ्या गोष्टीतून आज मी पाठीमागे वळून बघते तेव्हा असं वाटतं की तर बास झालं मला कुणाशी काहीही चांगले वाईट असे काही मला त्यांच्याबद्दल काही ठेवायचं नाही बरोबर मला माझं तर काम करायचं आहे आणि मला युनिवर्सला एवढंच सांगते की बाबा मला माफ करा कधी कधी माझ्या हातूनही काही चुका झाल्या था, असतील मला माफ करा कुणी माझ्याबद्दल काही चुकीचं वागलं असेल तर त्यांनाही मी माफ करते आणि आणि सगळ्यांना सगळ्यांना सुखी ठेव तर मलाही सुखी ठेव असं मी आजकाल बोलून शांत असते आणि माझं मेडिटेशनचा याच्यामध्ये मला खूप फरक पडला मी सेवनचक्रावरती खूप काम करते आहे सध्या hmm. आणि नामस्मरणावरती खूप काम करते आहे मला स्वामी समर्थांचे खूप चांगले अनुभव आणि चांगल्या साक्षात्कार ऐकायला आवडेल कारण हा मला वाटतं असे अनुभव ना खूप इन्स्पायर्ड करणारे असतात लोकांना स्वामी समर्थांबद्दल म्हणायचं झालं तुम्ही वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षापासून दादरच्या स्वामी समर्थांच्या मठात माझी आजी मला येऊन जायची त्याच्यानंतर काही वर्षानंतर स्वामी समर्थांची माझा कॉन्टॅक्ट तुटला आणि माझं मी साईबाबांच्या खूप जवळ जवड़ जवड़ गेले मग शिर्डीला जाणं साईबाबांचं साईबाबांच्या बद्दल त्यांची त्यांची पोथी पो वाचणं त्यांचं नामस्मरण करणं असं सुरू झालं आणि एका सर्टन एका एक असा माझ्या आयुष्यामध्ये एक काळ आला की मला काहीच काम नव्हतं मधल्या एका काही काळामध्ये एक बारा तेरा तेरा चौदा वर्षापूर्वी माझ्याकडे काही काम नव्हतं आणि मला आता मी काय करू माझ्याकडे मला काहीच दिसत नाही मार्ग सगळी कामं एकदम बंद झालेली आहेत माझी आणि मला मुलांच्या फिया भरायच्या आहेत मला मला स्वतःच घराचं ईएमआय भरायचं आहे मी काय करू अशा एक क्षणामध्ये मी असताना ना मला ना स्वामी समर्थ समोर दिसले म्हणजे स्वामी समर्थांचा दादरच्या मठामधला जो फोटो आहे आतमध्ये तू कधी गेलीस का मला माहिती नाही आतमध्ये जो ओ, फोटो, ओ, आहे, फोटो आहे आणि हा पुढे पादुक आहे तो फोटो माझ्या डोळ्यासमोर आला काही कारण नाही त्या गोष्टींचं तर मी म्हटलं बापरे स्वामी समर्थ एकदम का असं मला स्वामींचं दर्शन अशा अशा वेळेला व्हावा का मी रडतच होते त्यावेळेला की मला माहिती नाही तर मी कसं सर्वाईव्ह करणार आहे मी रडत होते आणि सोलापूरवरनं मला एक कॉल आला की असं असं अक्कलकोटला एक लगेच दहाव्या मिनिटाला सोलापूरवरनं कॉल आला की दहाव्या मिनिटाला की तुम अक्कलकोटला एक फंक्शन आहे तुम्हाला यायचं आहे आणि मी तिथेच बसले आणि त्याचे तुम्हाला काही एवढं एवढं मानधन मिळेल त्याच्यामुळे माझे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झाले जे फायनान्शियली मला जे वाटत होतं फी भरायची आहे माझा एम आय भरायचं आहे मला ह्या गोष्टी व्हायच्या ते म्हणजे म म्हणे हा चमत्कार काय काय हे म्हणजे मला मी तिथेच असं दंडवत घातला म्हणजे यापुढे म्हटलं अक्कल दरवर्षी मी येणार आणि स्वामी आता यापुढे तुमचे जे पाय धरले ते सोडणार नाही ते अजूनपर्यंत स्वामींचं नाव माझ्या तोंडामध्ये नेहमी असतं मला खूप खूप वाईट गोष्टीतून त्यांनी असं हात घालून वरती बाहेर काढलेलं आहे आणि माझी फार त्यांच्यावर श्रद्धा आहे स्वामींवरती निश्चित तुमचे डोळे पण भरून आले कारण अर्थात ते असतंच म्हणजे मलाही ते हे झालं आपण थांबूया थोडं नाही आहे कधी कधी आपण म्हणजे आता हे तुम्ही दाखवा न दाखवा पुढचा आणि दुसरी गोष्ट अशी की आता आम्ही इतक्या ठिकाणी फिरत असतो काही जागा म्हणजे आता हे लोक अंधविश्वास वगैरे म्हणत असतील पण मी असं म्हणते की जिथे पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत तिथे निगेटिव्ह एनर्जीज पण आहेत खूप अशा हॉटेल्स मध्ये असा अनुभव येतो की तुम्हाला तिथे झोप लागत नाही खूप अस्वस्थ वाटतं काही अशा वेळेला मग ना स्वामी समर्थनच्या शिवाय मला दुसरा मार्ग दिसत नाही अजूनही होतं मला अजूनही बऱ्याच वेळेला असं होतं की मी जिथे अडकली आहे ही स्टक झालेली आहे है। मला पुढे जाता येत नाहीये की ह्याच्यामध्ये मला तुम्ही मार्ग दाखवा म्हटलं की मला मार्ग आपण मागतच नाही ना मागितल्याशिवाय मिळणार कसं तुम्हाला आपण विचार करतो की हे कसं होणार आता काय करायचं मग ह्याच्यातून कोण मार्ग काढणार तर मी काही गोष्टी कर्मावरती सोडून देते जी लोकं माझ्याशी वाईट वागली त्यांना मी म्हणते की तुम्ही तुमच्या कर्माचे ती माझ्या कर्माची मी नाही असं म्हणत की मी दिखादून घ्या मी धडा शिकवणार मी ह्याला नाही ना ते बसलेत ना बर ते वरती त्यांची कर्म त्यांना शिकवणार आहेत आपण कशाला कोणाला काय करायचं बरोबर त्यामुळे मी आता ह्या गोष्टींवरती ह्या मार्गावर चाललेली आहे प्रणाली आणि मी खूप खुश आहे मी माझ्या मनातून खूप शांत झाले कारण हे माझ्या लहानपणापासून माझ्या घरात हे झालेलं आहे माझ्या आईने माझ्या मी पूर्वी खूप तपास केलेली आहेत म्हणजे मी सोळा सोमवार कर शिवलीला अमृतराची पारायण कर गुरुचरित्राची पारायण गुरुजींकडून कर करु। प्राकृतमध्ये गुरुचरित्र मी वाचलेलं आहे नवनाथ नवनाथांची पारायण केलेली आहेत किंवा नवचंडीचे होम मी केलेले आहेत पण आता मी हे सगळं खूप कट डाऊन करून ना मी माझं फक्त नामस्मरणावरती ना भर देते की मला त्याच्यातून ऊर्जा मिळते आणि मला माझे मार्ग मोकळे मिळतात मला मला कुठल्या ज्योतिषाकडे जावं लागत नाही किंवा ना कुठल्या बाबाकडे जावं लागत नाही मी कधी ह्या गोष्टी कधी केल्या नाहीत पण हां आता कधी कधी बोलवलं दर्शनाला या तर आपण जाऊन पाया पडून येऊ शकतो पण मी असं काही करत नाही मला मी माझा स्वामींवरती फार भरोसा आहे इतकं आज आपण ऐकलंय तुमच्याकडनं आणि खरंच मला वेगळ्या प्रियातही कळाल्या राजकारण तुमच्यासाठी म्हणजे कुठेच ती चौकट नव्हतीच नाही वेगळं होतं एक तर ती एंट्री कशी ठरली आणि झेपत का तिथे पट्टय का तिथे खुश आहात का आणि एकंदरीत भविष्य त्यात <coughs> पाहताना कसं पाहताय काही मी ना प्रणाली एक सांगू मी माझ्या आयुष्यामध्ये काहीच कुठल्याच गोष्टी ठरवून गेल्या नाहीत किंवा ज्या ठरवल्या त्या झाल्या नाहीत आणि ज्या नाही करायचं म्हटलं ना त्याच केल्या त्यामुळे राजकारण छे छे बाबा राजकारणातलं आपल्याला काही कळत नाही आपण त्या मार्गाला सुद्धा जायचं नाही असं ठरवलेलं असताना माझ्या समोर या सगळ्या गोष्टी आल्या ठरवलं काहीच नव्हतं पण मी जेव्हा कोरोनाचा काळ आला आणि सगळं पहिल्यांदा इंडस्ट्री बंद झाली आपली बरोबर म्हणजे सगळ्यात पह... बंद होणारी पहिली इंडस्ट्री आपली होती आणि नंतर सगळ्यात शेवटी सुरू होणारी पण आपलीच इंडस्ट्री आपली होती त्यामुळे कलाकार तंत्रज्ञानाचे भयंकर हाल झाले त्यांच्याकडे कामं होती त्यांनी त्यांना ठीक होतं मग त्यांचं चाललं एक पुढच्या काही दिवसांमध्ये पण ज्यांच्याकडे सुरुवातीपासून काहीच काम नव्हतं त्यांना त्यांना खूप वाईट काळाला तोंड द्यावं लागलं एकतर आपली फिल्म इंडस्ट्री किंवा आपली मनोरंजन सृष्टीला इंडस्ट्रीचा दर्जा अजिबात नाही आहे आणि त्या काळामध्ये मा मग मी मुंबईतल्या काही कलाकारांसाठी तंत्रज्ञांसाठी काही किट्स वाटली अन्नधान्य फराळ वाटप केलं आणि मुंबईतले म्हणजे मुंबईतले नाही तर नाला सोपारा विरार वसई त्या बाजूला जी हेअर ड्रेसर्स आहेत म्हणजे हे मेकअप मेक मेकअप मेक आर्टिस्ट आहेत स्पॉट बॉय लाईटमन यांच्यासाठी जवळपास शंभर शंभर दीड दीडशे मी किट्स वाटले मी आणि माझे बिझनेस पार्टनर आहेत अमर गवळी आमचं श्रीमंत एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाचं एक संस्था आहे ज्याच्यावर आम्ही धनंजय मान इथेच राहतात का नाटक केलं वगैरे तर या अनुषंगाने आम्ही म्हटलं की पहिली तर नाटक आम्ही केलेलं नव्हतं म्हटलं पहिल्यांदी आपण हे काम करूया आपल्या बॅनरच्या वरती आणि मग आपण काहीतरी पुढे सुरू करू त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी आणखीन चांगलं काम करू शकते मग मला बा बी जे पीमधून जेव्हा विचारणा झाली तेव्हा म्हटलं की आपण नक्कीच काहीतरी चांगलं करता येईल आणखीन तर मी जेव्हा बी जे पीचे महामंत्री आहेत काही महामंत्र्यांपैकी विजय चौधरी म्हणून त्यांनी मला बोलवलं तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि मग चंद्रशेखर बावनकुळे साहेब जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं मी म्हटलं आमच्या या कलाकारांच्या समस्या आहेत फक्त निवडणुकांपुरतेच कलाकार मला असं वाटलं की वापरले जातात तर ता तसं न न होता कलाकारांसाठी जर पक्षाने आणखीन चांगलं काही काम केलं तर कलाकारही प्रेक्ष पक्षासाठी चांगलं काम करतील आणि एक मला असं वाटतं की त्यांना असं म्हटलंय की आतापर्यंत राजकारणामध्ये सांस्कृतिक विभाग हा दुर्लक्षित राहिलेला आहे आणि तो जर आपन, जर आपण आपण त्याच्यामध्ये काही चांगलं करू शकलो तर कलाकारांना एक स्टेबिलिटी मिळाली एक नहीं। नहीं। बेस चांगला मिळाला कारण फक्त चित्रपट नाट्य कलाकार नाही आहेत ना कला लोक कलावंत आहेत तमाशा कलावंत आहेत असे अनेक कलावंत बरं ह्या कलाकाराची कॅटेगरी एवढी मोठी आहे याच्यामध्ये सोनार सुतार लोहार वाघ्यामुरळी करणारे मिमिक्री आर्टिस्ट किंवा असे असंख्य म्हणजे आज इव्हेंट करणारी जी माणसं आहेत सगळे कलाकार कॅटेगरीमध्ये मोडतात बरोबर आपण प्रत्येक वेळेला मुंबई पुण्याचा विचार करतो पण पर बीड परभणी नांदेड जळगाव चंद्रपूर वर्धा इथे पण खूप चांगले चांगले कलाकार आहेत तर ह्या कलाकारांसाठी कोणीच काही करत नाही त्यांना एक व्यासपीठ मिळालं पाहिजे त्यांचं आणि प्रत्येक कलाकाराचा एक शेवटी फिरून उद्देश कुठे असतो तर पोटापाड्यापाशी येतो की त्यांचा प्रश्न तो असतो पैसे मिळाले पाहिजेत आपलं घर चाललं पाहिजे कारण जेव्हा कोरोना काळामध्ये लोकांना लोकांनी अक्षरशः मासे विकलेत रस्त्यावरती भाज्यांचे गाडे टाकलेत त्याच्यासाठी त्यांना कोणी पैसे दिले नाहीत बँका लोन देत नव्हते एक एक लाखाचं लोन सुद्धा त्या लोकांना मिळालं नाही तमाशा कलावंतांनी अक्षरशः सांगते त्या पुणे जिल्ह्यामध्ये त्या कलाकारांनी लोकांची भांडी घासलेली आहेत रस्त्यावर कचरा काढलेला आहे इतकी वाईट अवस्था त्या तमाशा कलाकारांची होती त्यांच्यासाठी कोण काही बोलत नाही ना लोकांना असं वाटतं की कलाकार खूप श्रीमंत आहेत सॉलिड त्यांचं त्यांना पैसे मिळतात आणि असं नाही आहे की तळागाळातले कलाकार यांच्यासाठी काम करणार कोणी नाही आहे आणि समाजामध्ये अशा कुठल्याही संस्था नाहीये ज्या कलाकारांसाठी काम करतील मनोरंजन सृष्टी नाही सॉलिड आहे यांच्याकडे पैसे आहेत ग्लॅमर आहे कारण विस्त्रा दाखवताना मीडियाकडून तेच दाखवलं जातं ना ह्या गोष्टी दाखवल्या जात नाही त्यांच्या हाल अपेक्षा दाखवल्या जात नाही त्यामुळे सरकारपर्यंत ह्या गोष्टी पोचतच नव्हत्या जेव्हा मग या सगळ्या गोष्टींची मी जाणीव करून दिली आमच्या मंत्री महोदयांना किंवा आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत किंवा मी राष्ट्रवादीमध्ये असताना अजितदादांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं होतं त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये असं काही नव्हतं फक्त माझ्या डोक्यामध्ये एवढाच विचार आहे की प्रत्येक कलाकाराला स्वाभिमानाने जगण्याचा हक्क आहे प्रत्येक कलाकाराचं पोट आणि पैसा हे दोन्ही गोष्टी चालल्याच पाहिजेत त्यांची चूल ही संध्याकाळच्या वेळेला पेटलीच पाहिजे असा माझा स्वतःचा एक हे आहे आणि हे सगळ्यांना प्रणाली मला माझ्या वडिलांकडून मिळालं आहे कारण माझ्या वडिलांनी जेव्हा चित्र म्हणजे त्यांचे चित्रपट दिग्दर्शित करत होते म्हणजे पांडू हवलदारपासून हो पासून आली अंगावर असू दे किंवा अगदी जुन्यांमध्ये दत्ता धर्माधिकारी किंवा अशा अनेक किंवा राजदत्ता आणखीन पप्पांनी दोन्ही एका वेळचे लोक आहेत ते त्यावेळेला सुद्धा पप्पा माझे ना जेव्हा त्यांना जे मानधन मिळालं त्याच्यामधला काही भाग ते आपल्या स्पॉट बॉय लाईट लाईटमन आणि ह्यांच्यासाठी ते काढून ठेवायचे आणि हे जेव्हा दिग्दर्शक झाले तेव्हा पण त्यांनी ते काम केले त्याच्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डींनी पण काम केलंय म्हणजे आज त्यांची जी युनियन बनवण्याचं काम केलं ते लक्ष्मीकांत बेर्डींनी केलं की चित्र चित्रपट उद्योगामध्ये लाईट्समन स्पॉट बॉय जे पाठीबागचे बॅकस्टेज जे बॅक्स कामं करतात त्यांच्यासाठी काहीच हे नव्हतं साधन नव्हतं की त्यांचे पैसे उद्या लोकांनी बुडवले प्रोड्युसरने निर्मात्याने पैसे नाही दिले ते लोक कुणाकडे जाणार मग त्याच्यासाठी त्यांनी युनियन करायला सांगितली मग कोल्हापुरामध्ये ती युनियन लक्ष्मीकांत बर्डेंनी स्थापन केली त्यामुळे ह्या गोष्टीचा माझ्या मनावरती एवढा खोलवर परिणाम आहे की मी बघितलं आहे की आज म्हणजे आज मी त्रेपन्न वर्षाची आहे वयाच्या आठव्या वर्षापासून मी इंडस्ट्रीजशी काम निगडीत आहे आणि गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष मी या का काम करते तर माझं इथे काहीतरी देणं लागतं ना प्रत्येक वेळेला आणि ह्याच्यासाठी मी माझं करिअर सोडलं आहे चार वर्ष तीन चार वर्षामध्ये मी कम काम कमी केलं त्याच्यामध्ये मी चित्रपट कमी केले मी माझ्या सिरियल्स कमी केलं का के विचारते मी दिसतच नाही अरे नाही दिसणार कारण मी हे काम करते अजून मी जे काम करते ते लोकांपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात आलेलं नाही आहे पण मला त्याची काही नाही आहे कारण होईल कारण जशा गोष्टी हळूहळू डेव्हलप होत जातील पण मला एक प्रश्न म्हणजे जसं तुम्ही म्हणालात या संवादादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधून बीजेपीत येण्याचं ठरलं ती नाराजी होती म्हणून बीजेपीत प्रवेश केला की बीजेपीत आणखीन बीजेपी मध्ये खर तर खूप चांगल्या पद्धतीने मला सपोर्ट केला गेला ऐकून घेतल्या गोष्टी तसं राष्ट्रवादीमध्ये मी खूप छोट्या पदावरती होते जिल्हा ह्याच्यावरती काम करतो तिथे तिथे मला प्रॉब्लेम काहीच नव्हता पण मला आणखीन शेवटी काम करताना तुम्ही प्रमोशनचा विचार करताच ना, करता ना प्रत्येक वेळेला की आपल्याला आणखीन चांगलं काम तिथे करता येईल आणखीन चांगल्या पद्धतीने मला लोकांपर्यंत कलाकारांपर्यंत पोचता येईल माझे जे प्रश्न कलाकारांचे आहेत ते आणखी वरिष्ठ नेत्यांपर्यंत मला पोचवता येतील त्याच्यासाठी मला आणि बी बीजेपीचे नेते फार हुशार आहेत त्यांचं ना त्यांचा एक त्यांचा एक म्हणतो नियोजन जे असतं ना ते नियोजनात्मक काम करतात त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा शिस्त आहे आणि त्या शिस्तीने ते काम करतात तर तुम्हाला ह्या राजकीय नेत्यांपैकी किंवा राजकारणात जे आहेत मोठमोठ्या पदावर त्यांच्यापैकी कोण आडमार करायचं कोणाला तुम्ही आवडायचं बाबा छान बोलतात किंवा आपड़ा, आपड़ा एक फॉलो असत बर नाय मला बाळासाहेब ठाकरेंची भाषणं फार आवडायची बाळासाहेब ठाकरे जे बोलायचे ज्या पद्धतीने त्यांचा तो आवेश होता आवेग होता किंवा हिंदुत्वाबद्दल त्यांचं जे मत होतं ते मला फार आवडायचं आणखीन मला शरद पवारांची पण भाषणं त्यांची एक वेगळी शैली आहे बोलण्याची मला आवडायचं म्हणजे काय प्रत्येकाची शैली आवडायची त्यांचे विचार हे करायला आवडायचे मला बॅरिस्टर ए आर अंतुलची सुद्धा भाषण ऐकलेली आहेत कारण कलाकारांसाठी बॅरिस्टर ए आर अंतुलंनी खूप चांगलं काम केले त्यावेळेला टेन पर्सेंटची घरं त्यावेळेला कलाकारांना त्यांनी देण्याचं काम केलेलं होतं हे बोलताना मला कुठलंही राजकीय हे करायचं नाही पण हे माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे वैयक्तिक मतानुसार मला हे बोलायचं की मला हे लोक आवडायचे किंवा मी स्वतः पर्सनली गोपीनाथजी इतके छान आणि इतके चांगले ते बोलताना बोलायचे किंवा मी म्हणजे मी आणि लक्ष्मीकांत आम्ही एकदा मंत्रालयात गेलो असताना मुंडे साहेबांनी आम्हाला स्वतःहून बोलवलं आणि म्हणाले अरे कसे आहात तुम्ही वगैरे आणि खूप दिलखुलास लोक आहेत बरं काही आता तुम्ही नाव घेतलं लक्ष्मीकांत वेळे यांचं की तुम्ही जायचं एका कार्यक्रमात गेलं तर लक्ष्मीकांतजींचे त्यावेळे म्हणजे तो काळ तुम्ही पाहिला असेल तर कोणासोबत चांगले संबंध होते राजकीय नेते बाप रे हा खूप चांगला प्रश्न आहे <laughs> लक्ष्मीकांत जर आज असते तर त्यांनी मला राजकारणामध्ये येऊ दिलं नसतं पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं असतं की नको बाई तुझा संसार संसार आणि तू बघ कारण ह्या मनगडीत पडू नकोस कारण तो तुझा नेचरच नाही आहे इतकं फटकळ स्वभाव आणि इतकं स्ट्रेट बोलणारी बाई राजकारणामध्ये कशी काय असू शकते पण माझं म्हणणं आहे की मी राजकारण म्हणून काम करत नाहीये मी एक सांस्कृतिक विभागासाठी म्हणून काम करते मी कलाकारांसाठी काम करते हा अगदी स्ट्रेट आहे माझ्यासाठी राहता राहिला प्रश्न लक्ष्मीकांतचा लक्ष्मीकांत बेर्डे हे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचे उत्तम मित्र आणि म्हणजे अगदी त्यांचं म्हणजे खूप घट्ट नातो, इवन गोपीनाथ मुंडे साहेबांची सुद्धा हो तेव्हा हे सगळे लोक कधी कुठल्या पार्टीत भेटले कधी कुठल्या समारंभाला भेटले तर सगळे लक्ष्मीकांत बेडे आणि ते सगळं असं त्यांची मैफिल जमायची असं नाही म्हणू शकत आपण की आणि त्यामुळे त्यांचं मत होतं की मला राजकारणात जायचं नाहीये का माझे सगळ्यांचे संबंध चांगले आहेत मला पवार साहेब पण तेवढेच जवळचे आहेत मला बाळासाहेब ठाकरे पण तेवढेच जवळ जवळचे आहेत मला मुंडे साहेब पण तेवढेच जवळचे आहेत मला प्रमोद महाजन पण तेवढेच जवळचे आहेत त्यामुळे हे त्यांचं त्यांचं इतकं सगळ्यांशी चांगलं असल्यामुळे त्यांचं त्यांचे हे सगळे म्हणजे मैत्री म्हणणार नाही ते खूप वयाने लक्ष्मीकांतपेक्षा मोठे होते पण त्यांना ते आपले वाटणारी माणसं सगळे होते अभिनय आणि स्वानंदी जेव्हा तुम्ही राजकारणात जाणार म्हणजे आता ते बऱ्यापैकी मोठे आहेत करण्या इतपत मोठे आहेत अभिनय काम करतोय स्वानंदीही करते सो आई आता राजकारणात जाणार तर मुलांचं पहिलं काय होतं काय कशाला हो हो करिअर अगदी हो, होतच सुरुवातीला त्यांचं की का म्हणजे तू तु, तुझं करिअर सोडून तू हे सगळं का करते आहेस म्हटलं आणि तू तशी म्हणजे कलाकारांसाठी तू काम करतेच ना आज कला म्हणजे पण आम्ही त्याच्यासाठी स्थापन केलेलं आहे की तू कलाकारांसाठी काम करते मग तुला हे का करायचंय तर म्हटलं अरे आपल्याला जर आणखीन सपोर्ट हवा असेल तर आपल्याला राजकीय दृष्ट्या जास्त चांगला मिळेल आणि म्हटलं ही प्रथा आत्ताची नाहीये राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी प्रथा पाडलेली आहे आणि त्यांनी कलाकारांना भरपूर सहकार्य केलेलं आहे मान सन्मान दिलेले आहेत आणि ही प्रथा तेव्हापासून सुरू आहे म्हटलं अनेक वर्षांपासून आपल्याला राजकीय आश्रय लागतो आणि ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ते बोलला बघ सांभाळून कर कारण आजकाल म्हणाले तू जे बोलशील त्याच्यावरती तुला ट्रोल केलं जाईल तुला बोलताना फार सहज म्हणजे शांतपणे आणि विचार करून बोलावं लागेल कारण तू काहीही बो एखादं वाक्य जरी इकडचं तिकडे झालं तरी तुला हे करतील तर ते तुला म्हणजे ते तुला सहन होईल ना कारण एक तर तू तापट त्यात फटकळ म्हणजे समोरच्याला धरून कॉलर धरून तू मारणे इतपत तू इतक आहेस मी म्हटलं नाही आता तसं नाही म्हणजे तो आता ती ते एज निघून गेलं त्या पद्धतीने विचार मी नाही करू शकत की समोरचा बोलतोय का ओके फाईन मी त्याचं ऐकून घेईन मला माझं काम करायचं आहे आता माझ्या डोक्यामध्ये काय आहे समोरचा काय बोलतो याच्यापेक्षा मी माझं काम मी फोकस आहे आता की मला माझ्या कलाकार तंत्रज्ञांसाठी काम करायचं आहे जे कोणीही पुढे येऊन फार केलेलं नाही आहे आणि त्याच्यासाठी मी काम करते दॅट्स इट पण आता असं वाटतं का म्हणजे राजकारणात गेल्यावर आपल्या इंडस्ट्रीतल्या लोकांची अशी कदाचित असा विचार येईल की आता, आता या राजकारणात गेल्या हो आता काही या ना। काम नाही करणार होऊ शकत कामं येणार नाहीत किंवा येत नाही असं वाटतं कुठे नाही मी मध्ये बरीच काम सोडलेली पण आहे पण अजून मला कामासाठी विचारणा होते आहे सिरियल साठी म्हटलं असतं मी पंचवीस तीस दिवस नाही देऊ शकत मी पंधरा दिवस दहा दिवस पं... पंधरा सोळा दिवस अठरा दिवस जास्तीत जास्त मी देऊ शकते आणि पुढची दहा दिवस मी माझ्या घरासाठी आणि नाहीतर मग आपल्या पक्षासाठी मी काम करते घरासाठी नाहीच पण चार चार महिने मी माझ्या घरी पण जात नाही इतकी सध्या मी फिरते आहे त्यामुळे मी असं काम करू शकते आणि आत्ता जस्ट मी सिंधुताई सपकाळ सिरियल oh, केली जी लिमिटेड एपिसोड्स होते माझ्यासाठी आणि मला त्या आनंद वाटला ते काम करताना आणि मी ती ती सिरियल केली आणि आता काही फिल्म्स माझ्या आता रिलीजला आहेत त्यामुळे मी काम करते असं काही मला कुठे वाटलं याच्यात आता तुमचे फेव्हरेट्स आम्ही याच्यात तुम्ही सांगा बाप हे खूप अवघड असतं टास्क असतो हम आपके हैकॉन बेटा की अनाडी ऑफकोर्स हम आपके हैकॉन बनवा बनवी की थरथराडी बनवा बनवी बेटा हम आपके हैकॉन झालं ना रे अशोक सराफ की सचिन पिळगावकर अशोक सराफ अनिल कपूर की सलमान खान आ... Mm, बापरे हा मो अवघडच आहे <laughs> प्रश्न अनिल कपूर रिमाताई रिमा <laughs> की अरुणा इराणी पिळगावकर की निवेदिता सराव निवेदिता सराव कॉमेडी की निगेटिव्ह रोलचुली दोन्ही आवडतात पण निगेटिव्ह लक्ष्मीकांत बेरडे यांची आवडती भूमिका कोणती बनवा बनवी मधील की एक होता विदूषक दोन्ही त्यांच्या आवडत आपण कंपेरिजन नाही होऊ शकत पण एक होता विदूषक वर त्यांचं जास्त प्रेम होतं अभिनयाचा आवडलेला चित्रपट ती सध्या काय करते आशी आशी की अशी ही आशिकी ती सध्या काय करते येस मी टू <laughs> इतकं आज आपण ऐकलंय तुमच्याकडनं आणि खरंच मला वेगळ्या प्रियातही कळाल्या आणि वेगळे किस्से पण कळाले अर्थात आतापर्यंतच्या मुलाखतीपेक्षा ही वेगळं आपण बोललोय पण एंडिंगला जाता जाता आज शेवटी इंडस्ट्री सोडवत नाही तुमचं नाव म्हटलं की पहिलं मराठी इंडस्ट्री आमच्या डोळ्यासमोर येते मग बॉलिवूड आहेच इथे कोणाची नावं आवर्जून घ्यावीशी वाटतात या इंडस्ट्रीत की खरंच ही लोक मला चांगली भेटली या मार्गावर मला असं वाटतं की माझं लहानपणापासून मी इथे वाढलेले आहे ही अख्खी इंडस्ट्रीच माझी आहे मी एकाच नाव घेऊन चालणारच नाहीये सगळ्यात प्रथम माझ्या आई वडिलांचे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत त्यांनी एक तर मला जन्म दिला आणि एक अशा इंडस्ट्रीमध्ये मला इथे त्यांनी आणलेलं आहे किंवा मी आलेले आहे त्यांच्यामुळे आणि तिथे मला नाव मिळालं पैसा मिळाला प्रसिद्धी मिळाली सगळं मिळालं <coughs> प्रेक्षकांचं प्रेम मला मिळालं आणि ह्या प्रेक्षकांचेही फार आभार मोठे आहेत माझ्यासाठी की त्यांनी आम्हाला एक्सेप्ट केलं त्यांच्यामुळे आज आम्ही आहोत ते कधीच विसरता कामाने अगदी ही ही गोष्ट माझ्यासाठी आहे आणि इट म्हणजे मला आणखी काही नाही बोलता येते <laughs> <laughs> पण मला खरंच मला खूप नॉस्टिक झाले आणि खूप छान गोष्टी कळाल्या तुमच्याकडनं आणि जसं तुम्ही आता राजकीय हा तुमचा प्रवास आहे, <laughs> आ, सुरू आहे राजकारणातला तो छान असाच सुरू राहू दे पुढे पुढे आणि महत्वाचं म्हणजे पण आम्हाला पडद्यावरही छोट्या मोठ्या पडद्यावर तुम्हाला पाहायला आवडेल वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून तर तोही प्रवास लवकर सुरू होऊ दे मला सगळ्यांचा शुभेच्छा हव्यात मला अर्थातच मला आणि प्रेक्षकांचा सुद्धा मला शुभेच्छा हव्यात कारण काय हे बघून बरच काही ठरवणारी लोक आहेत पण मला असं वाटतं की फार प्रांजळपणे आणि फार मनापासून काही गोष्टी मी करते आहे तर ह्या सगळ्यासाठी <laughs> मला शुभेच्छा हव्यात लोकांच्या बाकी काही नाही निश्चित आणि लोकमत फिल्मीसाठी तुम्ही इतका वेळ काढून इथे आलात आणि मी इतके दिवस मागे लागलेले त्यासाठी खूप खूप आभारी आहे मी थँक्यू मला पण इथे बोलवल्याबद्दल आणखीन खूप छान गप्पा झाल्या बेसिकली की मला मला स्वतःला पण खूप छान वाटलं की कधी कधी कड काही वेळेला ना मुद्दे काही राहून जातात बोलायचे काय असतं पण कधी काही राहिले तर तुला मी नक्की सांगेन माझ्या आणखी मुलांबरोबर एकदा करू आपण माझ्या डोक्यात आहे करूया करूया नक्की